नमस्कार, मी ते शुभा कृष्ण जी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुले चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह वरून. मी सर्व प्रभू रामचंद्राच्या भक्ताचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. हिंदू लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेलं राम मंदिराचं रामाचं मंदिर अयोध्येला तयार होऊन राहिलं आणि हा व्हिडिओ घेताना मलाही आनंद होऊन राहिला का प्रभू रामचंद्राचं मंदिर जवळपास 200-250 वर्षाच्या भांडणानंतर हे पहिल्यांदा वाद संपून प्रभू रामाचं मंदिर तयार होऊन राहिलं. पण हे मंदिर तयार होत असताना प्रचंड वादविवाद निर्माण झाले आहे मंदिराच्या उद्घाटनावरून. तर मंदिराच्या उद्घाटनाचा वादविवादाचा जो विषय आहे तो आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहू. पण रामायणापासून राम मंदिरापर्यंतचा इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. आणि रामायणापासून तर राम मंदिराचा इतिहास पाहताना, ठीक आहे, राम मंदिर कसं बनलं याचा इतिहास जाणून घेताना थोडशा आपल्या काळजावर गोटे ठेव जा आणि हा इतिहास ऐकून घे जा. ठीक आहे, काही लोक कट्टरतावादी असेल तर त्याच्या काळजाने या व्हिडिओ पाहून ठेच पोचू शकते. पण मी जे सांगणार आहे ते सत्य आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल मी खोटं बोलत आहे तर तुम्ही माझ्यावर कोणत्याही कोर्टात भारतातल्या दावा ठोकू शकता. म्हणजे व्हिडिओ पहिलेच सांगताना मी ह्या गोष्टी सांगून राहिलो. पण हा व्हिडिओ जो काही मी रेकॉर्ड करून राहिलो आणि तुम्हाला लाईव्हमध्ये हे दाखवून राहिलो तर या व्हिडिओ खूप लांब होऊ शकते किंवा मग लांब झाला तर आपण त्याला दोन पार्टमध्ये करू शकतो. पण व्हिडिओ लाईव्ह असल्यामुळे आपण एकाच व्हिडिओमध्ये रामायणापासून राम मंदिराचा पूर्ण इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मी पायापुढून विनंती करतो सगळ्यांना, कोणीही या व्हिडिओचा डाटा एडिट करून तेवढाच कट करून कुठेही प्रसारित करू नये. मी त्याच्या चॅनलवर किंवा त्या व्यक्तीवर पोलीस कारवाई करीन आणि त्याच्यावर कायदेविषयक कारवाई करीन. म्हणजे पहिले सांगितलेलं बरं, हे याच्यासाठी तुम्ही हे लिंक कुठेही शेअर करू शकता पूर्ण व्हिडिओची, पण त्याला मनातून कट करून, ठीक आहे, या देशात किंवा या कोणत्याही भूभागात भारताच्या जातीय द्वेष निर्माण होईल किंवा तशी परिस्थिती निर्माण होईल, ठीक आहे, अशी परिस्थिती त्या व्हिडिओले कट करून झाली नाही पाहिजे ही माझी पायापुढून विनंती. कारण या देशात जातीय तेढामुळेच आणि जातीय दंगलीमुळे कितीतरी लोकांचे जीव गमावावे लागले हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहीत पडेल. कारण हा व्हिडिओ थोडासा कॉन्ट्रोवर्शियल आहे आणि ते राम मंदिराच्या उद्घाटनाच्या मी समोरच घेत आहे तर काही लोक, ठीक आहे, मला हिंदू विरोधी म्हणू शकते, काही लोक मला राम विरोधी म्हणू शकते, काही लोक मला देशद्रोही म्हणू शकते. तुम्हाला का म्हणायचं आहे ते म्हणा, कारण तुम्हाला या देशाच्या संविधानानं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्ही कमेंट्समध्ये का बोलायचं आहे ते बोला, पण मी जे सांगतो ते ऐकून घ्या, ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर कमेंट्स करा. यातलं का खोटं आहे ते तुम्ही मार कोर्टात दावा करून तुम्ही मांडू शकता. ठीक आहे, हे मी तुम्हाला खुली छूट देऊन राहिलो या व्हिडिओच्या माध्यमातून. कारण हा सगळ्या रेकॉर्ड मला तयार करायसाठी कमीत कमी, ठीक आहे, 20 दिवस रिसर्च करायला लागला आणि 20 दिवसाच्या रिसर्च करून कंटिन्यू रोज संध्याकाळी मी 12 वाजेपर्यंत या व्हिडिओची माहिती गोळा करत होतो 9 वाजतापासून 12 वाजेपर्यंत. आणि सगळ्या व्हिडिओ ह्या तुमच्या समोर जो आणत आहे, कारण मी जे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ती माहिती तुम्हाला एका जागी एकत्र कुठेही भेटणार नाही. याच्यात काही केसेस घडल्या, काही दंगली घडल्या आणि काही लोकांचे जीव जाऊन रामाचं मंदिर तयार झालं का ह्या प्रश्न त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातच तयार होईल. माझ्या मनात तर अनेक प्रश्न झाले, पण माझ्या मनापेक्षा तुमच्या मनाची स्थिती काय होते हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून हा व्हिडिओ पाहताना जे काही भक्त असेल प्रभू रामाचे त्यांनाही वाईट वाटू शकते, पण सत्य परेशान होऊ सकत आहे लेकिन पराजित नाही. जे खरं आहे ते खरं आहे आणि जे खोटं आहे ते खोटं आहे. म्हणून रामाचं मंदिर तयार होताना किती लोकांचे जीव गेले, ज्यांचा रामाशी काही संबंध नाही किंवा ज्यांचा बाबरी मस्जिद पाडण्याशी काही संबंध नाही अशाही लोकांचे नाहक जीव गेले, ठीक आहे, आणि लोक 20-20 वर्ष 30-30 वर्ष झाले कायद्याची लढाई आजही लढून राहिले, पण काही लोकांना न्याय मिळाला, काही लोकांना न्याय मिळाला नाही, ते आजही न्यायासाठी भांडत आहे. म्हणून
ठीक आहे, प्रभू रामाचं मंदिर बांधल्यानंतर रामराज्य येईन का या देशात, हे अनेक प्रश्न नंतर निर्माण होतात. रामाचं मंदिर बांधून रामराज्य जर निर्माण होत नसन आणि आमच्या देशाच्या ऑलिम्पिक मेडल विजेत्या ठीक आहे म्हणत असन का आमच्यावर आमच्या असोसिएशनच्या अध्यक्षानं लैंगिक अत्याचार केले त्याच्यावर एफ आय आर दाखल करा तर सरकार करायला तयार नाही. पण ज्या रामाचा वापर करून रामाचं मंदिर हे लोक बनवत आहे ठीक आहे आणि राम राज्य येण्याची संकल्पना जर करत आहे तर मी तुम्हाला सांगतो ही संकल्पना फार खोटी आहे. आणि सरकार आपल्या राजकीय फायद्यासाठी इलेक्शनच्या अगोदर रामाचं मंदिर तयार करण्याचं प्रोव्हिजन आणि उद्घाटनाचे प्रोव्हिजन करत आहे. ठीक आहे, रामनवमी अवघ्या 3 महिन्यावर असताना एवढी घाई का अशा भारतातल्या 4 मोठ्या हिंदू धर्माच्या शंकराचार्यांनी ठीक आहे प्रश्न विचारला का मंदिर बनवायचं मंदिर पूर्णच झालं नसताना तुम्ही एवढी घाई कशाले करून राहिली. हिंदू रीतिरिवाजानुसारच मंदिराचं उद्घाटन व्हायला पाहिजे असा त्यांचा वारंवार आग्रह आहे. आणि मग अविमुक्तेश्वर म्हणून एका ठीक आहे पीठाचे जे शंकराचार्य आहे तर त्यांच्यावर 5 लाख रुपये घेऊन काँग्रेसच्या बाजूने बोलले असा आरोपही झाला. तर आपल्याला काही त्याच्यात राजकीय याच्यात जाऊ नये पण एखाद्या शंकराचार्यावर ठीक आहे मीडिया गोदी मीडिया विकत ठीक आहे संपलेली भारतातली मीडिया विकलेली मीडिया जर आरोप करते का तुम्ही 5 लाख रुपये घेतले त्याचे पुरावे सुद्धा ठीक आहे दाखवले नाही किंवा कोणापासून घेतले का घेतले हे सांगितले नाही याचे सगळे व्हिडिओ मायापाशी आहे. ठीक आहे, सगळे व्हिडिओ मायापाशी आहे, तुम्हाला का पाहिजे ते सांगा, मायापाशी सगळ्या डाटा आहे. मग ठीक आहे तर राम मंदिर कसं बनलं हे व्हिडिओ पाहत असताना काही लोकांच्या मुस्लिम लोकांच्या भावना दुखावू शकते काही हिंदूंच्या भावना दुखावू शकते. ठीक आहे, त्याच्यासाठी मला माफ करजा पण जे खरं आहे ते खरं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगून राहिलो. म्हणून हा व्हिडिओ एकच व्हिडिओ बनला पाहिजे असा मी आटोकाट प्रयत्न करीन कारण प्रचंड मोठा व्हिडिओ आहे. तर तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर तुम्ही समोर शेअर करा, नाही आवडला तर नका करू, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे चलो, तर आता आपण आज पाहणार आहे हे बनणारं मंदिर आहे असं 3 मजली मंदिर बनणार आहे. 3 टप्प्यात मंदिर आहे. रामायण ते राम मंदिरापर्यंतचा संपूर्ण इतिहास प्रत्येक भारतीय हिंदूला वाटते का रामाचं मंदिर अयोध्येत झालं पाहिजे. पण रामाची जन्मभूमी अयोध्याच होती का? ठीक आहे, मग राम जिथं मंदिर बनवत आहे तिथंच रामाचा जन्म झाला का? असे अनेक प्रश्न तयार होते. म्हणून मी काय केलं का मी स्वतः विकत आणलं रामायणाचं पुस्तक. तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी पुस्तक दाखवतो. ठीक आहे, आता रामायण कोणी लिहिलं तर रामायण वाल्मिक ऋषीने लिहिलं. ठीक आहे, तर वाल्मिक ऋषीने लिहिलेलं रामायण संस्कृतमध्ये होतं आणि संस्कृत हे भारतात तेव्हा फक्त ब्राह्मण लोकायले वाचता येत होती. त्याच्यामुळे राम हा देव जनमानसात पसरलेला नव्हता. का म्हटलं म्हणजे राम हा फक्त ब्राह्मणापुरता मर्यादित होता कारण रामायणात राम हा देव आहे हे रामायणात वाल्मिकीने सांगितलं आणि बंद रामायण हे संस्कृतमध्ये लिहिलं होतं आणि संस्कृत ही भाषा फक्त आणि फक्त ब्राह्मणांनाच बोलता येत होती, बाकीच्या लोकांना ठीक आहे भाषा म्हणजे शिक्षणाचा अधिकारच नव्हता. त्याच्यामुळे राम फक्त हा ब्राह्मणापुरता मर्यादित होता. मग ठीक आहे तुलसीदास नावाचे संत आले. तुलसीदास हे यूपीचे संत. ठीक आहे, तुलसीदासांनी रामचरित मानस नावाचा ह्या ग्रंथ लिहिला. ठीक आहे, तुम्ही जे हनुमान चालीसा म्हणता ती हनुमान चालीसा तुलसीदासांनी लिहिलेली आहे. बरेचसे हनुमानजीचे भक्त असेल त्यांना हेही माहीत नाही का हनुमान चालीसा लिहिली कोण. तर हनुमान चालीसा रामचरित मानस या ग्रंथामध्ये तुलसीदासांनी लिहिली आणि त्यांनी अवध भाषेमध्ये म्हणजे अवध भाषा म्हणजे ठीक आहे अवध नावाचं प्रांत आहे त्याला अवधपूर म्हणे. तर त्या अवधपुरामध्ये ठीक आहे त्यांनी तुलसीदासांनी लोकल भाषा जी आहे अवध त्या अवध भाषेत ठीक आहे वाल्मिकी रामायणाचं रूपांतर अवधी भाषेत केलं आणि अवधी भाषेत केल्यामुळे राम हा जनमानसात पोहोचला. जनमानसात म्हणजे अवधी या लोकल लँग्वेजमध्ये रामायण आलं आणि राम कोण आहे लक्ष्मण कोण आहे दशरथ कोण आहे हे सर्व कॅरेक्टर लोकांना माहीत पडले. पण ते कसे माहीत पडले आता ठीक आहे हे जे तुलसीदासांनी रामायण लिहिलं तुलसीदासांचा नियर अबाउट जन्म ठीक आहे परफेक्ट आकडा माहीत नाही पण 1511 दरम्यान आहे. ठीक आहे, मग तुलसीदासांनी हे रामचरित मानस लिहिल्याच्या नंतर हे सर्वसामान्य लोकांची बोलीभाषा होती त्या बोलीभाषेमुळे जनमानसात पोहोचल्याच्या नंतर लोकांनी याच्यावर नाटक रचलं.
रामलीला आणि मग गावागावात रामायण कसं घडलं याच्या नाटकाच्या स्वरूपातून लीला लोकांसमोर पेश केल्या जायच्या, म्हणजे नाटक सादर केल्या जायचं. मग त्याच्यात कोणी राम बनायचं, कोणी सीता बनायचं गावातला एखादा माणूस, कोणी लक्ष्मण बनायचं, कोणी रावण बनायचं, कोणी दशरथ बनायचं, असे कॅरेक्टर त्याच्यातून लोकांसमोर आणले गेले. मग लोकांना माहीत पडलं का राम हा देव होता. ठीक आहे, त्यांनी आपल्या पत्नीला सीतेला वाचवण्यासाठी रावणासोबत युद्ध केलं, रावणाने हरवलं, रावण लंकेचा होय, हे सुद्धा लोकायले रामचरित माणसावर आधारित रामलीला नावाचं जे नाटक होतं त्या नाटकातून लोकांना रामायण कळलं, नाहीतर जनमानसात रामायण माहीत नव्हतं. आणि ह्या कथा कोणाच्या काळात, ठीक आहे, लोकांमध्ये पसरल्या, तर ह्या कथा अकबराच्या काळात, अकबराच्या काळात म्हणजे मुस्लिम भारतावर, ठीक आहे, योद्धा एक राजकर्ता होता अकबर. ठीक आहे, त्या अकबराच्या काळात जनमानसात जर अकबराला वाटलं असतं तर रामलीलाचे प्रोग्रामच होऊ दिले नसते, पण मुस्लिम राज्यकर्त्याच्या काळात रामलीलेचे प्रोग्राम गावागावात चालायचे आणि त्याच्यामुळे गावातल्या लोकायले राम माहीत पडला आणि त्याच्यानंतर रामायण माहीत पडलं. म्हणून ठीक आहे होऊ शकते, ठीक आहे, बऱ्याचशा लोकांना राग येईल का मी प्रभू राम म्हणून नाही राहिलो, तर प्रभू रामाच्या जागी तुम्ही राम हे समजून घ्या. कारण प्रत्येक वेळेस बोलाच्या वेळेस एका दिवस राम निघन, एका दिवस प्रभू रामचंद्र निघन, तर ठीक आहे एवढं समजून घ्या. ठीक आहे, त्याच्याबद्दल लागण तुम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तर रामचरित माणसा मानस, ठीक आहे, ह्या ग्रंथातून जनमानसात रामायण पोहोचलं आणि अकबराच्या काळात रामलीला या कार्यक्रमातून ते सर्वसाधारण सर्व लोकांपर्यंत रामायण गेलं. पण या रामचरित माणसात आणि वाल्मिकी रामायणात जिथं मंदिर बनवत आहेत तिथंच रामाचा जन्म झाला किंवा अयोध्येतच रामाचा जन्म झाला असं कुठंही लिहिलेलं नाही. पण मात्र अयोध्यापुरम, ठीक आहे, अवधपुरम नावाचं एक, ठीक आहे, शब्द एका, ठीक आहे, तुलसीदासाच्या देहामध्ये इथं आला आहे. ठीक आहे, अवधपुरम नावाचा शब्द म्हणजे अवध म्हणजे आताचं अयोध्या. ठीक आहे, असं ते आहे. म्हणजे बऱ्याचशा लोकांना माहीत पडायला नको, ठीक आहे, का हे अयोध्या नाव कुठून पडलं, तर ते अवध होतं. अवध हे, ठीक आहे, अवध हे राज्य होतं आणि त्याची राजधानी होती अयोध्या. मग आता ते अयोध्येने जन्म झाला बा, ठीक आहे, मग आता तिथं, ठीक आहे, मंदिर होतं बा रामाचं आणि ते पाडून मस्जिद बनवली असा तर्क वितर्क लावण्यात येते. ठीक आहे, पण आता ते बाबरी मस्जिद आणि रामाचा का संबंध आहे ते आता आपण समोर पाहू. पहिले पाहिलं रामायण, ठीक आहे, मग रामायण वाल्मिकीने लिहिलं आणि ते संस्कृतमध्ये लिहिलं होतं, ते फक्त ब्राह्मण या लोकांपुरतंच मर्यादित होतं. त्याच्यानंतर त्याने अवध भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला तुलसीदासांनी. मग तुलसीदासांमुळे रामलीला या नाटकाच्या दौऱ्यातून प्रत्येक गावात रामाचा इतिहास जात गेला आणि रामायण जनमानसात पोहोचलं. ठीक आहे, आता जे मंदिर बनवून राहिलं ते मंदिर 161 फूट उंच आहे, 3 मजली रामाचं मंदिर आहे, 70 एकरात जवळपास रामाचं मंदिर गार्डन सहित बनणार आहे. ठीक आहे, म्हणजे फक्त जागेचं भांडण 2.77, ठीक आहे, एकर एवढ्या जागेचं भांडण होतं. या भांडणासाठी 150 वर्ष भांडा लागलं कोर्टात, हे सगळ्या इतिहास आपण पाहणार आहे. 300, ठीक आहे, मंदिराची ऍक्च्युअल लंबाई 360 फूट आहे. ठीक आहे, उंच 161 फूट आहे, चौड मंदिर 235 फूट आहे. त्याच्यानंतर 5 गुंबद म्हणजे मंदिराला घुमट राहील 5. ठीक आहे, फर्स्ट पहिल्या फ्लोअरवर रामाचा दरबार राहील. 318 कॉलम राहणार आहे मंदिराला. किती कॉलम राहणार आहे? 318. 14.6 फूट एक एक खांब राहणार आहे आणि 16 तरासलेल्या मूर्त्या राहणार आहे. याच्यासाठी नेपाळवरून दगड आणला रामाची स्पेशल मूर्ती बनवण्यासाठी. तर आता लक्ष द्या. मग त्याच्यानंतर श्रीराम मंदिर विवाद ते राम मंदिर. आता श्रीराम मंदिर विवाद ते राम मंदिरापर्यंत कसा आला ते पाहू. म्हणजे पहिले रामायण पाहिलं आपण का रामायण जनमानसात कसं पोहोचलं. मग आता शरयू नदीच्या काठावर अयोध्या आहे आणि त्या अयोध्या हे अवधची राजधानी होती आणि तिथे रामाचा जन्म झाला. ठीक आहे, असं स्पष्टच तिथंच झाला असं कुठेही उल्लेख नाही किंवा जिथं आता रामाचं मंदिर बनून राहिलं तिथंच झाला हे स्पष्ट कोणालाच सांगता येणार नाही. मग रामायण वाल्मिकींनी लिहिलं संस्कृतमध्ये, तुलसीदासांनी त्याचा, ठीक आहे, तुलसीदासांचा जन्म होईपर्यंत
फक्त ब्राह्मण लोकांनाच ते माहीत होतं, कारण ती संस्कृत भाषा त्यांनाच बोलण्या लिहिण्याचा अधिकार होता, बाकी कोणालाच या देशात क्षत्रिय ठीक आहे त्याच्यानंतर शूद्र आणि यांना ते बोलण्याचा अधिकारच नव्हता आणि लिहिण्याचा नव्हता. मग 1528 बाबरी मस्जिद जी आहे तर बाबरचा सेनापती मीर बकी यानं ते बाबरी मस्जिद बांधली होती. केव्हा बांधली? 1528 बाबरचा सेनापती मीर बकीनं बाबरी मस्जिद बांधली. ठीक आहे, बऱ्याचशा हिंदू लोकांचं म्हणणं आहे की जिथं बाबरी मस्जिद बांधली तिथं पहिले मंदिर होतं. ठीक आहे, आणि म्हणून त्या जागेवरून विवाद निर्माण झाला. आता विवाद केव्हा निर्माण झाला ह्या पुन्हा प्रश्न येते का विवाद निर्माण कधी झाला. तर विवाद निर्माण कधी झाला ठीक आहे हे काही न्यूजपेपरचे दैनिक भास्करचे वगैरे ठीक आहे कटआउट आहे ते आपण सगळे पाहू. ठीक आहे, आता पहा 1511 तुलसीदासाचा जन्म झाला, त्यांनी हनुमान चालीसा लिहिली. ठीक आहे, अवधी भाषेत त्यांनी रामचरितमानस नावाचा धार्मिक ग्रंथ लिहिला, त्यामुळे रामायण जनमानसात पोहोचले. त्याच्यामुळे काय झालं का त्याच्यावर रामलीला आधारित ठीक आहे 1556 ते 1605 रामचरितमानसवर आधारित रामलीला सुरू झाल्या अकबराच्या काळात. रामचरितमानस व वाल्मिकी रामायणात रामाचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला याचा फारसा उल्लेख नाही. 1850 मंदिराच्या जागेसाठी सर्वप्रथम पाहता हे ठीक आहे बाबरी मस्जिद तवा बांधली बाबरचा सेनापती ठीक आहे मीर बकीनं. आता त्याच्यात 1850 मंदिराच्या जागेसाठी पहिल्यांदा 1850 म्हणजे इंग्रजांची सत्ता होती, इंग्रजांची सत्ता होती आणि इंग्रजायले भारतावर राज्य करायचं होतं फोडा झोडा हिंदू मुसलमानात भांडण लावून. हा तेव्हाचा कालखंड होता, तुम्हाला माहीत असेल 1857 उठाव झाला होता. ठीक आहे, 1757 इंग्रजांनी भारतावर पहिल्यांदा प्लासीचं युद्ध जिंकून आपला पाया इथं रोवला होता. त्याला शंभर वर्ष पूर्ण होणार होते, त्याच्यासाठी भारतातल्या लोकांची राजे लोकांची प्लॅनिंग चालली होती का इंग्रज आले इथून पॅन्ट सोडून ओले फोकलेकाच्या फेंकडावर पुन्हाहून हाकलाचं. तर ते बरोबर त्यानं प्लॅनिंग केली होती पण ते प्लॅनिंग फसली, कारण इंग्रज हे शस्त्रानं वगैरे शस्त्र तंत्रज्ञान ठीक आहे दळणवळणाच्या सुविधा त्यांना ट्रेन टाकल्या त्यांचं सैनिक ट्रेननं भक्कन पोहोचे आपलं तिकडी 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 घोड्यावर जाय 3 दिवसानं तोपर्यंत युद्ध खतम होऊन जाय. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या तर 1857 अगोदरचा ह्या कालखंड आहे 7 वर्ष. 1850 मंदिराच्या जागेसाठी पहिल्यांदा दंगल झाली. ठीक आहे, दंगल झाली हिंदू मुसलमानात दंगल. आता दंगल झाल्याच्या नंतर ठीक आहे दंगल झाल्याच्या नंतर याची इंग्रजांच्या कानून कायद्यानुसार ठीक आहे FIR व्हायला पाहिजे, गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. पण विषय असा झाला का 1856 मध्ये मंदिर मस्जिद समझोता झाला, म्हणजे दंगल झाली ठीक आहे त्या मंदिराच्या जागेसाठी आणि दंगल झाल्याच्या नंतर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता पण गुन्हा दाखल नाही झाला. हिंदू मुसलमान एकोप्यानं या भारतात राहत होते, आजही राहतात, पहिलेही राहत होते. 1857 उठाव आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास हा हिंदू मुसलमानाच्या एकोप्याचा आहे. फक्त फार थोडे लोक असतात ज्यांना चांगलं झालं पाहिजे असं मनातून वाटत नाही, ज्याचं समाजाचं चांगलं त्याला समाज कंठक लोक म्हणतात. काही लोक कट्टरतावादी असतात आणि कट्टरतावाद कोणत्याच देशाचं भलं करू शकत नाही, तो देश कट्टरतावाद खतम करण. म्हणून कट्टरतावाद कोणताही असो, तो मुसलमानाचा असो, तो हिंदूचा असो, तो ख्रिश्चनांचा असो, कट्टरतावाद देशाचं भलं करू शकत नाही हे समजून घ्या. आम्हाला लहानपणी गाणं शिकवलं तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद आहे तू इन्सान बनेगा. ठीक आहे, आणि आता आमच्या देशात पिक्चर टॅक्स फ्री केली जाते, जे हिंदू मुसलमानात भांडण लावण जे जातीय दंगली पैदा करण ते सरकार पिक्चर टॅक्स फ्री करते. ठीक आहे, मले कवा कवा विचार येते का या देशाचं भविष्यात काय होईल. कट्टरतावाद हा कोणत्याही देशासाठी घातक असतो, म्हणून कट्टर बनू नका. ठीक आहे, थोडेसे सेक्युलर राहा. ठीक आहे, सर्व धर्माचा आदर करा. ठीक आहे, जसा आपल्यासाठी आपला धर्म मोठा आहे तर इतर जातीच्या लोकांसाठी बी त्याचा धर्म मोठा आहे. म्हणून तेव्हाच्या लोकांनी पुढाकार घेतला आणि हिंदू मुसलमानाची बैठक बसली का याच्यानंतर जातीय दंगली आपल्या या मंदिरासाठी मस्जिदीसाठी झाल्या नाही पाहिजे म्हणून त्याचा मंदिर मस्जिद समझोता झाला. 1856 ते 1857 ईस्ट इंडिया कंपनीचा काय होता, या काळात मंदिर मस्जिद वेगवेगळी करणारी भिंत बांधली. इंग्रजांनी काय केलं, जातीय दंगली झाल्या ठीक आहे आणि याचा फायदा आपल्याला घेता येते आणि बरोबर 1857 उठावाचा तो कालखंड होता त्यावेळेस त्यानं मंदिर मस्जिदले डिवाइड करणारी डायरेक्ट मधातून भिंत टाकली, कंपाऊंड टाकलं. इतके बदमाश होते इंग्रज. त्याच वर्षी 1857 उठाव झाला.
मग बा हे मग आता मंदिर हे असं ठीक आहे जागा होती ठीक आहे. आता इथं लक्ष द्या रे, आता आतमधली जागा ठीक आहे, आतमध्ये होती मस्जिद ठीक आहे, त्याचं जागेवरून भांडण होतं मंदिर मस्जिदाचं, तर आतमध्ये होती मस्जिद आणि बाहेरची जागा दिली ठीक आहे. आता लक्ष द्या, बाहेरची जागा दिली मंदिर आले. मग बाहेरचा भाग हिंदूंना, बाहेरचा भाग मंदिर आले म्हणजे बाहेरचा भाग दिला हिंदूले आणि आतमधला मस्जिदीचा भाग कोणाला जाईल, मग मुस्लिमांना. मग मुस्लिम आले त्या मस्जिदीत नमाज पडायची असन तर हिंदूच्या जागेतून जा लागत होत ठीक आहे. इंग्रजांनी काय केलं, हे भिंत पाडल्यामुळे इंग्रजांनी हिंदू मुसलमानात अजून भांडण लागले पाहिजे म्हणून मुद्दामून मस्जिदीची जागा आतमध्ये ठेवली आणि बाहेरून हिंदूला जागा दिली, म्हणजे मुसलमान त्याच्या जागेतून गेला पाहिजे ना, पुन्हा भांडण लागली पाहिजे. बाहेरचा भाग हिंदूंना आणि आतील भाग मुसलमानांना दिला ठीक आहे. येण्या जाण्याचा रस्ता हिंदूंच्या जागेतून होता, कोणाचा, मुसलमानाचा. मग 1800 लक्ष द्या, 1856-57 मंदिर मस्जिद समझौता झाला. यानुसार आता ह्या समझौता कोणा झाला, ह्या इंग्रजांसोबत नाही, इंग्रजांशी काही लेणं देणं नाही. जे तिथं स्थानिक लोक होते ठीक आहे, जे मंदिर मस्जिदीचे जे अध्यक्ष होते त्यांना ह्या समझौता केला का आपण आपसी समझौता करू, हे इंग्रजांची इंग्रजांची काही मदत घेऊ नये. त्यानुसार बाहेरच्या जागेवर हिंदूची बाहेरच्या जागेवर हिंदूची पूजा मानली जायची आणि आतील जागेवर मस्जिद होती. हा समझौता 23 डिसेंबर 1949 पर्यंत चालला. आता भारत स्वतंत्र झाल्यानंतर ठीक आहे, म्हणजे 100 वर्ष जवळपास 90 वर्ष तेव्हा लोकांनं, तेव्हाच्या लोकांनं जे मंदिर मस्जिदीचं भांडण झालं होतं तो समझौता आतापर्यंत चालला, पर्यंत टिकला. आता लक्ष द्या, मग ह्या समझौता झाला पुन्हा, आता त्याचे फोटो बिटो मला कुठंच उपलब्ध भेटले नाही म्हणून मी त्याचे फोटो ज्यायचा समझौता झाला त्याचे फोटो दाखवू शकत नाही. पण ज्या माणसानं समझौता केला त्या माणसाने इंग्रजांनं चिंचेच्या झाडावर फाशीवर लटकवलं, ज्यानं तो समझौता घडून आणला. मी तुम्हाला पहिले सांगून राहिलो, मी जो इतिहास सांगून राहिलो तो तुम्हाला एका पुस्तकात कुठेही भेटणार नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून हे समजून घ्या, कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो, पण मात्र ह्या इतिहास तुम्हाला एका ठिकाणी कुठेही भेटणार नाही. बाबा रामचरण दास व अच्छन खान उर्फ अमीर अली, याचं नाव अच्छन खान म्हणे ठीक आहे आणि याचं टोपण नाव होतं अमीर अली, ह्या ठीक आहे मस्जिदीचा अध्यक्ष होता, तेव्हाचा नेता होता. आणि बाबा रामचरण दास हे तेव्हाचे तिचे स्थानिक धर्मगुरु होते. यायच्या मुदात ठीक आहे कोणत्याही इंग्रजाच्या मध्यस्थीशिवाय मंदिर मस्जिद समझौता झाला आणि त्या मंदिर मस्जिद समझौता टिकला 23 डिसेंबर 1949 जवळपास 90 वर्ष ठीक आहे. आता यायनं परस्पर समझौता घेतला, FIR गुन्हा दाखल असताना आमच्या कोर्टात न येतात तुम्ही परस्पर आम्हाला ना विचारता कसा निर्णय घेतला म्हणून यायले इंग्रजांनी फाशीची शिक्षा दिली. ब्रिटिश सरकारने राजद्रोहाचा आरोप करून ह्या दोघांवर फाशीची शिक्षा दिली ठीक आहे. मग फाशीची शिक्षा दिली हे एका कुठून आणला सर ह्या डाटा ठीक आहे, तुम्हाला असं वाटत का कराया मास्तानी हा डाटा कुठून आणला, तर तुम्हाला सांगतो अमृतलाल नागर यांच्या गदर के फूल या पुस्तकात त्यांच्या फाशीचा उल्लेख आहे आणि हे पुस्तक UP गव्हर्नमेंटनं पब्लिश केलं आहे. पुस्तकाचं नाव आहे गदर के फूल, पुस्तक लिहिलं अमृतलाल नागर. त्यांनी हा समझौता झाला होता हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याचा मंदिर मस्जिद समझौता आणि ज्यानं समझौता केला त्याने देशद्रोहाचा आरोप करून इंग्रजांनी फाशी दिली ठीक आहे. तर ते उल्लेख आहे, ते पुस्तकच UP गव्हर्नमेंटनं पब्लिश केलं आहे. चिंचेच्या झाडाखाली ठीक आहे, ए मग ज्या झाडाने ज्या झाडावर फाशी दिली त्या झाडाची लोक आतापर्यंत पूजा करत होती इंग्रजांच्या काळात. म्हणजे ज्या लोकांना हिंदू ठीक आहे मस्जिद मंदिराचा मस्जिद आणि मंदिराचा समझौता घडून आणला त्याच्यानंतर पुन्हा हिंदू मुसलमानात जातीय दंगली नाही झाल्या पाहिजे, आपल्याला एकोप्यान राहत आहे भांडायचं नाही आहे, याच्यासाठी समझौता घडून आणला, त्या लोकांनी देशद्रोहाचा आरोप करून फासावर लटकवलं, तर लोकांनं ज्या झाडावर फासावर इंग्रजांनी लटकवलं त्या झाडाची पूजा करायला लागली. थे इंग्रजांच्या डोळ्यात भरलं, थे इंग्रजांच्या डोळ्यात भरलं. साला एका इंग्रज अधिकाऱ्यानं पठ्ठ्यानं 28 जानेवारी 1935 फैजाबादचा तत्कालीन डेप्टी कमिशनर होता ठीक आहे तेव्हाचा JP निकलसन, त्याचं नाव आहे JP निकलसन, हे पाहिजे चोट्ट JP निकलसन ठीक आहे. फैजाबादचा फैजाबाद जिल्ह्यात आता अयोध्या जिल्हा झाला, पहिले अयोध्या हे फैजाबाद जिल्ह्याचं एक गाव होतं ठीक आहे. फैजाबादचे तत्कालीन डेप्टी इंग्रजांच्या काळात फैजाबाद आतापर्यंत होता आता अयोध्या झालं, फैजाबादचे तत्कालीन डेप्टी कमिशनर JP निकलसन त्याने ते झाडच मुळासकट उपरून काढलं लोक पूजा करते म्हणून चिंचेचं. मग 75 आता
ह्या काय होता तो 1857 काय, आणि इथूनच इथून 75 किलोमीटरवर ठीक आहे मंगल पांडे या व्यक्तीचं गाव आहे, ज्यानं 1857 उठावाच्या वेळेस पहिली इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाली होती. ठीक आहे, मंगल पांडे बराकपूर छावणीत. तर तो इंग्रज अधिकार जिथं बराकपूर छावणीत गोळी झाली ते ठीक आहे, तर सुरहूरपूर ठीक आहे, सुरहूरपूर नावाचं गाव आहे जे मंगल पांडेचं गाव आहे, ते इथून काही जास्त दूर नाही. म्हणजे त्यावेळेस हिंदू मुस्लिम एकत्रपणे राहत होते, इंग्रजांच्या सुद्धा बटालियन म्हणजे हिंदू मुसलमान एकत्रपणे राहत होते. ठीक आहे, जातीय भेद तेवढा एकाच वर्षी फक्त दंगल झाली, त्याच्यानंतर समझोता आतापर्यंत टिकला होता. मग वाद कवा झाला पुन्हा निर्माण. तर 23 डिसेंबर 1949 रात्री, हा तारीख पहा, तारीख बरोबर पहा, विषय कुठून, भारत स्वतंत्र झाल्यानंतर ह्या विषयाला. ठीक आहे, 23 डिसेंबर 1949 रात्री काही लोकांनी रामाची मूर्त, आता अंदर मी तुम्हाला सांगितलं काही जागा आहे, मनातली जागा मस्जिदीला ठेवली, बाहेरची जागा हिंदूला दिली, हे जागा हिंदूंना आणि आतमधली जागा मुसलमानांना मस्जिदीची. ठीक आहे, हे मुस्लिम लोकांनी दिली, जायाचा रस्ता हिंदूच्या जागेतून होता. आता काही समाजकंटक लोक असते. ठीक आहे, आता बरेचसे ते एक पत्रकार घेऊन लढली गेली. ठीक आहे, तो बा राम रामाची मूर्त पालात होती, आपला राम आतापर्यंत पालात राहत होता. ठीक आहे, मग आता त्याचं मंदिर होऊन राहिलं, तर प्रभू रामाचं मंदिर होऊन राहिलं ह्या सलोक्याचा जिवायाचा विषय आहे. पण तिथं पहिले मस्जिद होती, हे मुसलमानांना जागा हिंदू मुसलमान समझोत्यानुसार जो समझोता तेव्हा झाला होता 1856 त्याच्यानुसार ही जागा दिली होती. पण काही समाजकंटक लोकांनी काय केलं का, त्यावेळेस ठीक आहे रामाची मूर्ती मस्जिदीच्या गाभाऱ्यात स्थापित केली, म्हणजे इथं मुस्लिमाची मस्जिद आहे धरली मूर्त आणि इथं आणून ठीक आहे मनात मस्जिदीच्या गाभाऱ्यात आणून ठेवून दिली. म्हणजे काय होते दंगली कशा होते हे समजून घ्या. एक मिरज नावाचं सांगली शहरात आहे, मिरज मालेगाव हे दंगलीसाठी गाजलेले महाराष्ट्रातले गाव आहे. पाया पडून सांगतो कोणत्याही माणसाने दंगलीत जाऊ नये, आपल्यासारख्या गरीब पुरायचेच पोरं त्या दंगलीत असतात, गोटे मारायसाठी तलवारी घेऊन ठीक आहे बलात्कार करणारे, आणि मग सजा होते भाऊ. ठीक आहे, तर जन्मभर आयुष्यभर त्याची छळ बसते, बंद कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात, लोकांचे ठीक आहे असलेले आयुष्यभर कमावलेले दुकानं लोक पेटून टाकतात, ते आयुष्यभराची कमाई त्याच्यात नष्ट होऊन जाते, आणि जो तुम्ही कोणी असाल तुमच्यावर केसेस लागते त्या वेगळ्या. ठीक आहे, गुजरातमध्ये विचारा गुजरात मॉडेल कसं आहे. ठीक आहे, पण महाराष्ट्रात सुद्धा काही शहर आहे, तर मुद्दामून अशा दंगली घडून आणण्यासाठी उत्तेजना लोक देतात. एक ठीक आहे म्हणजे मिरजमध्ये मागे एक दंगल झाली होती, गणपती बसवला आणि तिथून मुसलमानाचा एरिया सुरू होते, तर शिवाजी महाराज औरंगजेबाचा कोलता काढत आहे असं 2 मजली ठीक आहे पोस्टर लावलं होतं. आता ते मुसलमान लोकायले ते तुम्ही त्याच्या एकदम एंट्री गेटच्या समोर लावलं तर साहजिक आहे मुसलमान या भावनेनं त्याच्या भावना दुखावल्या जाते. ठीक आहे, ते लोक आले ना त्यानं गणपतीवर मग ठीक आहे चपला शेण मारून फेकलं आणि मग तिथं जातीय दंगल निर्माण झाली. असं काही करू नका की जे आपल्याच भावाभावामध्ये आपल्याच देशातल्या लोकांमध्ये असं काही निर्माण होईल. हा देश सर्व जाती धर्माच्या पंथांचा देश आहे, विविधतेनं नटलेला देश आहे. जगात ओळख आहे आपली का आपण विविधतेनं ठीक आहे वेगवेगळ्या जातीचे धर्माचे पेहरावाचे खानपानाचे लोक राहतो. मग असं काही होईल असं करूच नका आणि आपल्या पोराले ठीक आहे मानवतेची वागणूक द्या आणि मानवता त्याच्या मनात पेरा. कारण त्याच्या मनात जर तुम्ही असं काही पेरान कट्टरतावाद, तर मी माझ्या पोरात तर कट्टरतावाद पेरणार नाही. ठीक आहे, मी माझ्या पोरात नेहमीच तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है तू इन्सान, इन्सानियत जिवंत असली पाहिजे तरच तो माणूस, नाहीतर ह्या ॲक्सिडेंट होते आणि कॅमेऱ्यानं फोटो काढत राहते पण त्याला दवाखान्यात नेत नाही, तर असं काही करू नका. ठीक आहे, मग 23 डिसेंबर 1949 काही लोकांनी रामाची मूर्त मस्जिदीच्या गाभाऱ्यात स्थापित करून पूजा केली रात्री. ठीक आहे, आणि मग त्यावेळेचे कलेक्टर होते तिथं, हा फैजाबादचे कलेक्टर होते के नायर. आता ह्या के नायर कोण, तर मी याचा फोटो दाखवतो. ह्या तो के नायर कलेक्टर होता. ठीक आहे, आता मस्जिदीच्या गाभाऱ्यात जे मूर्त आणून बसवली रात्री त्याची पूजा केली
हे खबर पंडित जवाहरलाल नेहरू देशाच्या पंतप्रधानांनी गेली, त्यांनी कलेक्टरने आदेश दिला का तिथं जातीय दंगली निर्माण होऊ शकते, त्या झाल्या नाही पाहिजे, त्याच्यामुळे ती तुम्ही मूर्त तिची काढून घ्या, तिथं मूर्त ठेवू नका, त्याच्यामुळे पुन्हा जातीय तेढ निर्माण होईल. जो हिंदू मुसलमान ऐक्य समझोता झाला होता 1856 ले, त्याच्यानुसार जे काही चालू आहे ते चालू ठेवा. पण कलेक्टर के नायर होते, त्यानं ठीक आहे, त्यानं डायरेक्ट पंतप्रधान नेहरूंना पत्र लिहिलं का मी हे करू शकत नाही, त्याच्यामुळे उलट होऊ शकते, पुन्हा जातीय तेढ निर्माण होऊ शकते आणि दंगली होऊ शकते. तर पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्राचं उत्तर के नायर यांनी उलट दिलं का मी मंजिजीच्या गाभाऱ्यात बसवलेली मूर्त काढू शकत नाही, त्याच्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकते. ठीक आहे, मग आता विषय का झालं, हेच कलेक्टर समोर ठीक आहे बीजेपीचे जनसंघाचे खासदार बनले. ठीक आहे, जे के नायर आहे याले खासदार बनवलं. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, मग पुढे त्यांनी जनसंघात प्रवेश केला. जनसंघ 1951 ले ठीक आहे श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केला. श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणजे हे ठीक आहे बीजेपीचे 1980 स्थापन झाली, त्याची सुरुवात म्हणजे जनसंघ, आणि जनसंघाचे खासदार झाले ठीक आहे 1980 ले. ठीक आहे, कोण? के नायर, ज्यांनी त्यावेळेस मूर्ती प्रस्थापित केली होती, तर ते मूर्ती प्रस्थापित यासाठी तिथून मूर्ती काढासाठी विरोध केला होता, कारण हे त्यावेळेस कलेक्टर होते आणि कलेक्टर हा जिल्ह्याचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रमुख असतो, त्यानं जर आदेश दिला असतात काढता आली असती, पण नाही काढली. ठीक आहे, कारण पहिले ती जागा समझोत्यानुसार मुसलमानाची होती. आता याच्यात मी हे असं बोलून राहिलो तर कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ शकते, त्यानं पचून घ्या, कारण ते इतिहास आहे, इतिहासाने मी काही करू शकत नाही. मग कायदा सुव्यवस्थेचे कारण देऊन नेहरूंनी मूर्ती हटवण्या नेहरूंना मूर्ती हटवण्यावरून विरोध केला के नायर यांनी. तेव्हा युपीचे मुख्यमंत्री होते ठीक आहे, त्यांनी सांगितलं स्थिती जैसे ते रहने दो, आणि गोविंद वल्लभ पंत हे युपीचे त्यावेळेस मुख्यमंत्री होते, जशान तशी राहू द्या ठीक आहे, पण यांनी सांगितलं माझा हटवाले विरोध आहे, त्याच्यामुळे जातीय तेढ पुन्हा निर्माण होऊन दंगली पेटू शकते. मग ठीक आहे, मग आता त्याच्यानंतर ठीक आहे हे वय के नायर ठीक आहे डीएम डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फैदाबाद 23 डिसेंबर 1949 ले हे ठीक आहे त्यावेळेस ठीक आहे हे तर दिल्लीच आहे तारीख ठीक आहे मी तर काही सांगून नाही राहिलो, हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर या लोकांनी हे त्यावेळेस आरोपी होते यांना त्यावेळेस ते मूर्त मंजिजीच्या गाभाऱ्यात नेऊन ठेवली होती. मग राम मंदिर व्हावे यासाठी झटणारे संत होते, मग तिथून वाद सुरू झाला ठीक आहे, आणि वाद हा मंदिर आतमध्ये दिल्या मस्जिदीच्या आतमध्ये रामाची मूर्त प्रस्थापित केल्यानंतर त्याचा गुन्हा दाखल झाला. मग आता लक्ष द्या, गुन्हा दाखल राम मंदिर व्हावे यासाठी झटणारे संत परमहंस रामचंद्र दास ठीक आहे उर्फ फक्कर दास प्रतिपाद भंजक असं म्हणते त्याने FIR नोंद केली, आणि FIR अयोध्येच्या पोलीस स्टेशन मध्ये नोंद केली. तेव्हा कॉन्स्टेबल होते माता प्रसाद आणि थाना इन्चार्ज होते राय दुबे. ठीक आहे, त्यावेळेस ठीक आहे ते तो जो वाद निर्माण झाला त्याची FIR दाखल करून घेतली. ऍक्च्युली हा सिव्हिल मॅटर होता, पण तो जातीय दंगल पैदा होऊ शकते निर्माण होऊ शकते म्हणून ठीक आहे हे त्यावेळेस गुन्हा दाखल केला. तर हे आहे परमहंस रामचंद्र दास, जे राम मंदिर तिथं मस्जिदीच्या जागी व्हायला पाहिजे याच्यासाठी त्यांनी लढा दिला, म्हणून योगी आदित्यनाथ त्याची आरती बी करत आहे हे दिसून राहिले असेल तुम्हाला हे फोटो. मग त्याच्यानंतर लक्ष द्या, मग त्याच्यानंतर 16 जानेवारी 1950 ले अयोध्येच्या सिव्हिल कोर्टात खटला दाखल झाला. मी तुम्हाला पहिलेच म्हणलं कोर्टाचे दोन प्रकार आहे, एक फौजदारी आणि एक दिवाणी. ठीक आहे, दिवाणी म्हणजे जमिनीचे वाद असन ठीक आहे प्रॉपर्टीचे वाद असन, तर हे प्रॉपर्टीचे वाद पैशाचे वाद चालते दिवाणी कोर्टात. मर्डर हाफ मर्डर चोरी डकेती ठीक आहे लाचलुचपत ठीक आहे याच्या केसेस चालते फौजदारीमध्ये. ठीक आहे, 400 BC याने म्हणते फौजदारी. तर अयोध्येच्या सिव्हिल कोर्टात खटला दाखल झाला 16 जानेवारी 1950 ले, आणि ठीक आहे मूर्त केव्हा बसवली होती, तर मूर्त केव्हा बसवली पहा ठीक आहे मंदिरात मूर्त मस्जिदीत मूर्त नेऊन बसवली होती 23 डिसेंबर 1949 आणि त्याच्यानंतर ठीक आहे 16 जानेवारी 1950 ले अयोध्येच्या सिव्हिल कोर्टात खटला दाखल झाला. आता याच्यात पहा ठीक आहे, मग यानं परमहंस रामचंद्रांनी मागणी का केली ठीक आहे, तर यानं मागणी केली सिव्हिल कोर्टात रामाची मूर्त
न हटवण्याची मांग केली आणि पूजा करण्याची परवानगी मागितली. त्या मस्जिदीच्या आतमध्ये जी मूर्ती बसवली त्याची पूजा करायची परवानगी द्या आणि आम्ही मूर्ती तिथून हटवणार नाही अशी कोर्टात मांग केली. कोर्टाने निर्णय काय दिला तर कोर्ट काय म्हणते पहा, अयोध्येचं सिव्हिल कोर्ट म्हणते ठीक आहे, दर्शनाला परवानगी देण्यात येणार नाही. कोणालाही जे मंदिरात मस्जिदीच्या गाभाऱ्यात जे ठीक आहे प्रभू श्रीरामाची मूर्ती बसवली ठीक आहे याले परवानगी देण्यात येणार नाही. त्याच्यानंतर मुस्लिमांनाही प्रवेश नाकारला मग मस्जिदीत, कारण ते मस्जिदीचा गाभारा होता जिथं मूर्ती बसवली. का मुसलमानांनाही नाकारला, हिंदूंनाही दर्शनासाठी रामाच्या दर्शनाला जाता येणार नाही पण नमाज पडायला मुस्लिमांना जाता येत नाही. पण अयोध्येच्या सिव्हिल कोर्टानं रामाची जी मूर्ती मस्जिदीच्या गाभाऱ्यात बसवली त्याची पुजाऱ्याने पूजा करता येईल याची परवानगी दिली ठीक आहे. म्हणजे पहा, दर्शनासाठी मुसलमान मस्जिदीत जाता येणार नाही ठीक आहे, त्याच्यानंतर हिंदूलाही त्या मंदिराच्या रामाच्या रामलल्लाचं दर्शन घेता येणार नाही, पण पुजाऱ्याला रामाची पूजा करता येईल एवढी परवानगी अयोध्येच्या सिव्हिल कोर्टानं त्यावेळेस दिली ठीक आहे, निर्णय दिला. मग त्याच्यानंतर 1850 च्या निर्णयानंतर मंदिर व मस्जिदीचे दरवाजे सर्वसामान्य लोकांसाठी बंद झाले, खतम बंद, पुन्हा बंद होते. कवपर्यंत बंद होते तर 1988 च्या ठीक आहे शहाबानू प्रकरणापर्यंत. शहाबानू प्रकरण काय हे मी नंतर सांगतो, समोर आहे ते. म्हणजे पहा राजकारण कसं समोर समोर अटॅच आहे ठीक आहे. मग राम मंदिराचे दरवाजे 1988 पर्यंत जवळपास बंद होते ठीक आहे. कवापासून तर हे 1950 पासून. मग या निर्णयानंतर मंदिर व मस्जिदीचे दरवाजे सर्वसामान्य लोकांसाठी बंद करण्यात आले. मंदिरात पहिले पूजा करणारे पुजारी होते जेव्हा रामाची मूर्ती मस्जिदीच्या गाभाऱ्यात बसवली, महंत लालदास. आणि तेव्हा 1951 लोकांनी मग मंदिरात प्रवेश नाकारला तर नारा दिला ठीक आहे, राम लल्ला हम आएंगे मंदिर वही पण आएंगे. म्हणजे जिथं मूर्त ठेवली मस्जिदीच्या गाभाऱ्यात लोकांनी नारा दिला राम लल्ला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे. इथून सुरू झाला ते प्रवास. मग त्याच्यानंतर 1951 ठीक आहे जनसंघाची स्थापना केली आणि श्यामाप्रसाद मुखर्जी ठीक आहे हे त्याचे नेते होते. ते श्यामाप्रसाद मुखर्जी ते RSS शी आणि इकडं याच्याशी संबंध होता ते तिकडं ठीक आहे. त्यानं तर ठीक आहे द्विराष्ट्रवाद सिद्धांत मानला होता ठीक आहे आणि बऱ्याच लोकांनी मानला भारतात. आता दोन राष्ट्र झाले पाहिजे, मुसलमानाचं वेगळं आणि हिंदूचं वेगळं, आणि त्याच्यासाठी हत्या कोणाची केली तर गांधीजीची केली का याच्यामुळे पाकिस्तान झाला. हे असे अनेक कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट आहे भारतात का ज्याच्यामुळे ठीक आहे लोक गांधीजीचा राग करते. पण गांधीजीनं कधीच म्हणलं नाही का पाकिस्तान वेगळ्या द्या, जेव्हा ते लोकांच्या लाशातूनच चालले होते दंगली शमवण्यासाठी. का भारतातलेच लोक एकामेकाला कसे कापत आहे यार ठीक आहे. आणि रक्ताच्या ठीक आहे रक्तात माखलेले लोक जेव्हा फाईनीच्या वेळेस पाहिले तेव्हा वाईट परिस्थिती होती. का मी माझ्या देशातले लोक कसे कापू शकते एकामेकाला असं कसं पाहू शकतो आहे का नाही. त्याच्यापेक्षा बाद देऊन द्या पाकिस्तान ठीक आहे. पण लोकांचा रोष मात्र गांधीवर आहे, कारण गांधीनं कोणत्याही जातीचं धर्माचं लेबल स्वतःच्या पाठीला लावून घेतलं नाही. म्हणून गांधीला कोणी उठसूट येऊन शिवाय देऊन जाते. म्हणून राम लल्ला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे मांग ठीक आहे. हा याच जनसंघानं, जनसंघ फार काही तेवढा होता नाही, 77, 78, 75 ते 80 च्या काळात ठीक आहे हे जे जनसंघ होता यायनं जनता पार्टी स्थापन केली. आणि जनसंघाच्या काळात बरेचसे नेते याच्यातले जन्मदी होते, जनता पार्टी स्थापन केली. आणि त्या आणीबाणी नंतर मोरारजी देसाईचं सरकार आलं, त्या मोरारजी देसाईच्या सरकारमध्ये जनसंघ सोबत होता. मग त्याच्यानंतर 1980 BJP नं आपली स्वतःची पार्टी स्थापन केली. आता BJP चा राम मंदिराशी संबंध का याच्यावरून अनेक लोकांना मिरची झोबू शकते. तर मी जे सांगत आहे ते सत्य समोर ऐका, बरं वाटलं तर ऐका, नाही वाटलं तर व्हिडिओ बंद करा ठीक आहे. कारण माय पोस्ट सांगणार मी जे डाटा देत आहे तो डाटा अभ्यासा. कुठेही काही प्रॉब्लेम असेल तर मायावर कोण्या कोर्टात केस दाखल करा. मी झाले तयार आहे, भांडायला तयार आहे, कारण मायापाशी प्रूफ आहे ठीक आहे. त्याच्यामुळे BJP चा ठीक आहे BJP चा रामाशी संबंध कसा आणि रामाचा वापर करून सत्य देता येते हे BJP ले कवा कळलं. तर BJP स्थापन होऊन जनसंघाची स्थापना होऊन 30 वर्ष उलटून गेले पण हाती भुरकाही नव्हतं येत ठीक आहे, हाती BJP च्या भुरकाही येत नव्हतं. मग रामाचा वापर करून सत्ता स्थापन करता येते कारण भारतातले लोक आंधळे आहे, भारतातले लोक प्रचंड देवधार्मिक आहे आणि कर्मकांडात गुंतले आहे. यायले जर ठीक आहे रामाचा विषय घेऊन गेलो
फक्त आपण राम मंदिर बनवण्याचा विषय मोठा करू शकतो, कारण रामाचा विषय हा तोपर्यंत होता. याईनं लय कन्सेप्ट वापरून पाहिली. याईनं तर गांधी, ज्या गांधी ठीक आहे, ज्या गांधीची हत्या केली ठीक आहे, ज्या गांधींची हत्या नथुराम घोषणं केली ठीक आहे, तर त्या गांधीची हत्या आणि हे ठीक आहे ए आणि हे गांधीची हत्या केल्याच्या नंतर लक्ष द्या ठीक आहे, गांधीची हत्या केली मग आता इथं लक्ष द्या, आता इथं ठीक आहे त्यानं गांधीयन सोशलिझम वापरलं राजकारणात का, गांधीचे तत्व वापरू आपण राजकारणात लोकांना गांधी समजून सांगू. आता गांधीचा चष्मा फुगले सगळे नौटंकीबाज काम आहे, तर गांधीयन सोशलिझम आणलं आणि हिंदू नॅशनॅलिझम आणलं ठीक आहे, म्हणजे धार्मिक कट्टरता, हिंदू नॅशनॅलिझम, हिंदू राष्ट्र ठीक आहे. आता राज्यघटनेत धर्मनिरपेक्षता शब्द आहे उद्देशपदे. आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, धर्मनिरपेक्षतेची संकल्पना खूप मोठी आहे. आमच्या धर्माचा जेवढा आदर मले हिंदू धर्माचा म्हणून आहे, तेवढाच आदर मले मुस्लिम धर्माचा आहे, तेवढाच आदर मले बौद्ध धर्माचा आहे, तेवढाच आदर मले ख्रिश्चन धर्माचा आहे. माझ्यासाठी सर्व जाती धर्मातले लोक समान आहे ठीक आहे. हा सेक्युलरिझम शिकवते, याने सेक्युलरिझम म्हणते ठीक आहे. सेक्युलरिझमची चुकीची डेफिनेशन लोक तुमच्या समोर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर सादर करते. म्हणून हिंदू नॅशनॅलिझम जे आहे, कट्टर हिंदुत्ववाद आणि ह्या देशच ठीक आहे हिंदू झाला पाहिजे. अरे या देशात 17% मुस्लिम आहे, बौद्ध आहे, ख्रिश्चन आहे, पारशी आहे, जैन आहे. मग त्या लोकांना कुठं पाठवाल तुम्ही? मग त्या लोकांचा देश नाही का? मग त्या लोकांना या देशासाठी काम नाही केलं का? ठीक आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे हा देश ठीक आहे, जेवढा आपल्यासाठी आपला धर्म मोठा तेवढा त्याचा धर्म त्याच्यासाठी मोठा. म्हणून दुसऱ्याच्या धर्माचा आदर आपल्या मनात असला पाहिजे. जेवढा धर्म आपला, कोणी श्रद्धेचं स्वातंत्र्य, कोणी गौतम बुद्धाने मानते, कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानते, कोणी प्रभू रामाने मानते, कोणी ठीक आहे शंकरजीने मानते, कोणी श्रीकृष्णाला मानते, कोणी दुर्गा देवीला मानते, डिपेंड करते, कोणी रावणालाही मानते या देशात. त्याच्यामुळे तुम्ही रावणाला कोणी एखादा मानते म्हणून त्याला विरोध नाही करू शकत ठीक आहे, कारण हे श्रद्धेचं स्वातंत्र्य भारताच्या संविधानाने दिलं आहे का कोणावर श्रद्धा ठेवावी. त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या माणसाला तू त्यालाच काऊन मानतो, मी म्हणतो त्यालाच मान, असं तुम्ही अपोज करू शकत नाही. हे देशाचं संविधान सांगते. मग त्याच्यानंतर यायनं हे सगळे नौटंकीबाज प्रोग्राम करून पाहिले, पण यायला काही यश आलं नाही. अंशिले पक्षाची स्थापना केली, पहिल्या निवडणुकीत एकही सीट नाही आली ठीक आहे, एकही सीट नाही आली. वापरून पाहिलं, सब जमून पाहिलं, जमलं नाही. मग 85 आता पहा ठीक आहे, रामा देवाचा वापर, धर्माचा वापर करून सत्तेत येता येते हे बीजेपीले केव्हा कळलं ठीक आहे. तर हे कळलं 1985 इलेक्शन जेव्हा जनरल इलेक्शन झालं, आणि पहा बीजेपीचा फोकस केंद्रावरच होता, कारण त्याला माहित आहे केंद्र बलवत्तर आहे. आपण सेंटरमध्ये ठीक आहे, सेंटरमध्ये सत्तेत आलो पाहिजे. जिल्हा फिल्ला राज्य फिज्जे आपलं लक्ष नाही, ते नंतर पाहू. पहिला फोकस केंद्रच, जास्तीत जास्त सत्ता आली तर पुरी हे राज्यघटने फाज्यघटने याच्यात त्याच्यात बदल करून लोकांवर राज्य करता येते ठीक आहे. ईडी सीबीआयचा वापर आपल्या स्वार्थासाठी आपल्या फायद्यासाठी करता येते, तर हे त्याला माहीत होतं. म्हणून त्याचा पहिला फोकस केंद्रावरच होता, म्हणून त्यानं जनरल इलेक्शनच वर फोकस केला. इथं शिवसेना हिंदुत्व घेऊन होती ठीक आहे, हिंदुत्वाला कोणी पर्याय नसला पाहिजे म्हणून आता 40 आमदार घेऊन पळून मोकळे झाले आहे का नाही. हिंदुत्वाला आम्हाला पर्याय नाही पाहिजे, कारण हिंदुत्वासाठी लढणारी एकच पार्टी म्हणजे बीजेपी, म्हणजे त्याच पार्टीतले लोक हिंदू आहे. मग आम्ही जर त्याच्या विरोधात बोलत असन तर आम्ही देशद्रोही आहे. मग सांगा म्हणजे ते ठीक आहे, आम्हाला का पाहिजे? तर शिक्षण पाहिजे फुकट, आम्हाला आरोग्याच्या सुविधा पाहिजे ठीक आहे, त्याच्यानंतर आम्हाला ठीक आहे सिलेंडर कमी किमतीत पाहिजे, आम्हाला डीएपी पाहिजे स्वस्तात, आम्हाला पेट्रोल डिझेल स्वस्त पाहिजे. आम्ही याच्या विरोधात बोलले तर तुम्ही देशद्रोही आहे. मग आता ह्या पार्टीले 85 जनरल लोकल लोकसभा इलेक्शन मध्ये किती सीटा भेटाव? तर 2 ठीक आहे. मग आता लक्ष द्या ठीक आहे, किती सीटा भेटाव? 2 हे प्रकरण आहे, हे नंतर सांगतो. तर आता 2 सीटा भेटल्या आणि त्याच्यानंतर मग ते गेले लागत, ते जम्मू काश्मीर मध्ये गेले. जम्मू काश्मीर मधली 370 हटली पाहिजे, अमक टमक लय ठीक आहे, नौटंकीबाद धंदे केले ठीक आहे. 370 हटवणं खूप चांगला निर्णय झाला ठीक आहे, 370 हटवणं खूप चांगला निर्णय झाला. पण पहिले प्रयोग करून पाहिले तिथं, तर काँग्रेसनं काही दुरुस्ती नाही केली का 370 बरेचसे एक एक गोष्टी राज्यघटनेतल्या 370 प्रोव्हिजन कमी करत आणल्या. पण मात्र काँग्रेसचं इथं चुकलं का? काँग्रेसनं ते ठीक आहे त्याच्यावर ऍक्शन घेऊन ते
कलम 370 जे भारतात दोन संविधान दोन झेंडे सांगते ते बंद करायला पाहिजे होतं, पण त्याच्यावर काँग्रेसनं काही ॲक्शन घेतली नाही आणि ते त्याच्या उरावर बसलं. राम मंदिराचा विषय तसाच चिगळत ठेवला काँग्रेसनं. तो विषय घेऊन म्हणजे बीजेपी सत्तेत येण्यासाठी बीजेपीनं जे कॉन्ट्रोवर्शियल मुद्दे घेतले आणि देवाचा वापर करताच येते आणि याच्यावर सत्तेत येता येते कारण भारतातले लोक धार्मिक भावनेशी खूप अटॅच आहे हे त्यानं ओळखलं आणि त्याचा वापर बरोबर केला. आणि बास तुम्हाला सांगतो आता इथून गेम चेंज आहे बीजेपीचा. आणि त्यानं कळलं केव्हा तर त्यानं काय केलं देवाने आपल्यापाशी केलं का हे लोक देवधार्मिक आहे आणि देवात यायने जर लटकवलं तर हे बरोबर आपल्याला मतदान करते. आणि मग तो विषय होताच राम मंदिराच्या हिस्ट्रीचा. तर आता विषय काय झालं यायनं 25 सप्टेंबर ठीक आहे यायनं 25 सप्टेंबर 1990 राम मंदिर रथयात्रा काढली ठीक आहे. मग आता लक्ष द्या मग आता नारा दिला मंदिर वही बनायंगे ही यात्रा निघाली सोमनाथ गुजरात ठीक आहे अयोध्या. त्याच्यासाठी यायनं पूर्व तयारी केली आणि प्रचारात लोकांना सांगितलं का आम्ही जर आलो तर आम्ही रामाचं मंदिर बनवू. आता या रामाचा विषय आला कुठून ठीक आहे. तर यायला कसं वाटलं का रामाचा विषय हा घेऊन आपल्याला सत्तेत येता येते. तर यायला आय तो कोलीत राजीव गांधीनं दिलं. आता राजीव गांधीनं कोलीत कसं दिलं तर हे प्रकरण पहा ठीक आहे. हे 1988 शहाबानो प्रकरण झालं आणि शहाबानो प्रकरणात ठीक आहे शहाबानो प्रकरण का तर भारतात राज्य घटनेच्या कलम 44 मध्ये समान नागरी कायद्याची प्रोव्हिजन आहे याला म्हणते सिव्हिल प्रोसिजर कोड, यालाच म्हणते हिंदू विवाह कायदा किंवा यालाच म्हणते हिंदू कोड बिल. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना सांगितलं होतं का हिंदू कोड बिल भारतात पारित व्हायला पाहिजे, जर ते झालं नाही तर भविष्यात तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागेल. भारताची लोकसभा अस्तित्वात आल्याच्या नंतर पहिले कायदा मंत्री झाल्याच्या नंतर त्याने ते बिल संसदेत मांडलं पण काँग्रेसच्याच बऱ्याचशा नेत्यांनी त्याला विरोध केल्यामुळे ते बिल पारित होऊ शकलं नाही, त्याच्यामुळे ते मग खारिज झालं ठीक आहे. मग झालंच नाही. मग आता त्याचं म्हणणं होतं का या देशात दोन धर्मातल्या लोकांसाठी दोन वेगवेगळे कायदे असू शकत नाही कारण मुस्लिमांसाठी वेगळा विवाह कायदा आणि हिंदूसाठी वेगळा विवाह कायदा. आता हे जे मी सांगत आहे याच्यामुळे मुस्लिमांचे मन दुखावले जाऊ शकते तर हे जे आहे ते रियालिटी आहे ते ऐकून घ्या. तर मुस्लिमांसाठी वेगळा विवाह कायदा, मुस्लिमांच्या एका माणसाने 3 पत्नी करता येते, तोंडी तलाक देता येते, तलाक 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 म्हणलं तू घराकडं मी घराकडं ठीक आहे. मग तर त्याच्यात दुरुस्ती केली का मॅसेजवर तलाक देता येते, त्याच्यामुळे मुस्लिम महिलांच्या मनात प्रचंड भीतीचं वातावरण राहत होतं, पुरुष सत्ताक पद्धती जाणवल्या जात होती. आणि भारतामध्ये हिंदू विवाह कायदा 1955 पारित केला, तो कायदा बौद्ध शीख फारशी जैन हिंदू या सर्व लोकांसाठी मुसलमान सोडून सर्व लोकांसाठी आहे ठीक आहे. मग काही ठीक आहे विवाह हा विषय राज्याचा असल्यामुळे काही राज्यांना आपापल्या राज्यात वेगवेगळ्या जातीसाठी वेगवेगळे कायदे केले धर्मातल्या लोकांसाठी. त्याच्यामुळे त्यांना म्हणालं का एक युनिव्हर्सल कायदा असायला पाहिजे, भारताची संसद सर्वोच्च आहे आणि तोच एक ठीक आहे कायदा करेल, दोन वेगवेगळे कायदे नसावे. मग आता हे मुस्लिम होती इले वयाच्या ठीक आहे 62व्या वर्षी का 58व्या वर्षी हिचा नवरा तलाक देते, हिनं 58व्या वर्षी 5 लेकरं घेऊन कुठं जायचं आता मले सांगा ठीक आहे. मग हिनं ठीक आहे कोर्टात केस टाकली, हिच्यावर एक सेपरेट व्हिडिओ आत्ताच काही दिवसाच्या अगोदर घेतला आहे तेरी तलाकचा, तो पाहून घ्या त्याच्यात डिटेल आहे. मग इले 180 रुपये ठीक आहे तिच्या मध्य प्रदेश हायकोर्टाने निर्णय दिला का इले पोटगी द्यावी. हिचा नवरा ठीक आहे मोहम्मद काहीतरी युनिस खान काहीतरी नाव होतं, तो सुप्रीम कोर्टात गेला, तो वकील होता आणि त्यानं म्हणलं का हिंदू विवाह कायद्यानुसार पोटगी देता येत नाही, हायकोर्टानं कशी दिली आमच्या विरोधात गेले हे म्हणे का मने या वयात मी आता कुठं जाऊ, कोण माझ्यासोबत लग्न करेल पुन्हा आणि मी जगू कशी, मने हिंदू विवाह कायद्यानुसार न्याय निवाडा द्या. तर सुप्रीम कोर्टानं इले 500 रुपये पोटगी नवऱ्यानं द्यावी असा निकाल दिला. आता इले 500 रुपये द्यावी तर मुसलमान चिल्ले का असा कसा निर्णय सुप्रीम कोर्ट घेऊ शकते, हा आमच्या वैयक्तिक कायद्यावर तुम्ही घाला कसे आणू शकता, आम्हाला संविधानात प्रोव्हिजन दिले आहे का आमचा वेगळा कायदा असावा, आमचे वैवाहिक कायदे कौटुंबिक कायदे प्रॉपर्टीचे हिश्श्याचे कायदे हे आमचा वक्फ बोर्ड बनवून शरीयत बोर्ड बनवून. त्याच्यामुळे प्रचंड मुस्लिम लोक सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर भडकले, 17% मुस्लिम भडकले आणि राजीव गांधी प्रचंड बहुमतानं सत्तेत आला होता. आणि राजीव गांधी इंदिरा गांधीची हत्या झाल्यामुळे सहानुभूतीची लाट होती आणि या सहानुभूतीच्या लाटेत प्रचंड लोकांचं मतदान राजीव गांधीला पडलं होतं. राजीव गांधी स्वतः 403 सीटा घेऊन सत्तेत आले होते त्यावेळेस
आणि 403 सीटा घेऊन सत्तेत आल्यामुळे राजीव गांधी 70% मेजॉरिटी घेऊन होते, बहुतेक 67 ते 70. आता लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्टाचा निर्णय सगळ्यावर बंधनकारक असते, पण 17% मुस्लिम वोटिंग कुठं आपलं जाते का मुसलमान चिडून आहे आता का करायचं, तर यायनं का केलं, सुप्रीम कोर्टाचा निर्णय रद्द करायचे अधिकार फक्त आणि फक्त संसद बहुमतानं करू शकते. म्हणून इले 500 रुपये पोटगी देण्याचा ठराव, ठीक आहे, राजीव गांधी सरकारनं आपल्या काळात हाणून पाडला. कशासाठी? तर मुसलमानांना खुश करण्यासाठी. आणि मुसलमानांना खुश करण्यासाठी मुसलमान खुश झाले तर हिंदू भडकले. तुम्हाला कोणं कारभार सांगितला? आम्ही या देशात 82% आहे, आम्हाला विचारा तुम्ही. तुम्हाला कोणं कारभार सांगितला? सुप्रीम कोर्टानं त्या बाईला पोटगी दिली, तुम्हाला कोणी कारभार सांगितला? राजीव गांधीला वाटलं आता प्रकरण उरावर येते, आता काही खरं नाही झालं, आता 17% लोकांनी खुश करायला गेलो, 82% उरावर आले. तुम्ही या निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा दाखवतो, लोक बोंबलायला लागले, आता हिंदू भडकले, करायचं का? राजीव गांधीनं 1950 पासून बंद असलेले राम मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी उघडून दिले, ठीक आहे. जय श्रीराम, जा तुम्ही मंदिरात आणि रामाचं दर्शन घ्या. राहिले तिकडं हिंदू लोक, इसरले शाहबानोले. शाहबानोशी आणि हिंदूशी काही लेणं देणं नाही, तिले दिलेला निर्णय गुंडाळून ठेवून दिला आणि लोक विसरून गेले, ठीक आहे, रामाच्या निर्णयामुळे. म्हणजे लोक पहा, म्हणजे रामाचा निर्णय दिला, रामाचे दरवाजे अयोध्येचे, जे मंदिरीत राम मंदिरात राम लल्ला मस्जिदीत राम लल्लाची जी मूर्त बसवली होती ती 1949 पासून बंद होता, ते मंदिराचे दरवाजे सर्वसामान्यासाठी खुले केले. असं आहे, ते विसरून गेले लोक बा, ठीक आहे, तिले दिलेल्या निर्णयाचा विरोध खतम झाला. मग आता हे प्रकरण तवा गाजलेलं प्रकरण आहे. हे प्रकरण सिद्ध राम मंदिराशी संबंधित आहे हे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. याच्यावर एक स्पेशल केस घेतली आहे, स्पेशल व्हिडिओ घेतलाय, तो पाहून घे जा. मग आता हे जे, ठीक आहे, 82% हिंदू रामाचे दरवाजे उघडल्यामुळे खुश झाले बा, हे त्या बीजेपीच्या लक्षात आलं आणि बीजेपीनं तोच मुद्दा उचलला का रामाले आपला करायचा. आणि रामाले आपला केला तर लोक बरोबर मतदान करते. आणि ह्या गेम जेव्हा लक्षात आला त्याच्या, तर त्यानं सरळ सोमनाथवरून गुजरातवरून राम रथ यात्रा काढली रामाच्या मंदिरासाठी. बरोबर स्टेज गीज बनवला, मंदिर गिंदीर बनवलं, ज्या मंदिराचा वाचवू आहे. आणि जिवायाचा विषय आहे, धार्मिकतेचा विषय म्हणजे जिवायाचा. तर त्याच्यामुळे तुम्ही, ठीक आहे, हे रामाचं मंदिर आम्ही बनवून देतो तुम्हाला, ठीक आहे, आपण रामाच्या मंदिरासाठी लढा देऊ. आणि मग रामाचं मंदिर पाहिजे असाल तर आम्हाला सत्तेत आणा, आम्ही तुम्हाला मंदिर देऊ. मग ठीक आहे, राम मंदिराची यात्रा काढली. आणि तुम्हाला सांगतो याची पूर्व तयारी 1979 चालू केली. 1979 च्या जनरल लोकसभा इलेक्शन मध्ये 85 ले 2 सीटा होत्या, डायरेक्ट 2 वरून 85 सीटावर बीजेपी गेली रथयात्रा सुरूच करायची. डायरेक्ट 85, ठीक आहे, 2 वरून 85 म्हणलं खासदार, ठीक आहे, नॉट अ जोक. हे जेव्हा बीजेपीच्या लक्षात आलं का रामाचा वापर करून रक्कम 5 वर्षात 2 वरून 85 वर पोचता येते, तर 2 वरून जादू यात्रा 273 काही दूर नाही आहे रामाचा वापर करून. आणि बस, ठीक आहे, ह्याच गेम लक्षात आला त्याच्या. आणि आपल्या जिवायाचा धार्मिकतेचा विषय राजकारणात आला आणि राम राजकारणी झाला. आणि राम राजकारणी झाल्यामुळे आता मंदिराचा सरळ वापर ते त्याच्या राजकारणासाठी करते. आणि येणाऱ्या 2024 इलेक्शनमध्ये अब की बार 400 पार म्हणते ना ते, तर रामाचा वापर करून तुम्हाला मंदिराचं लालूच दाखवण. आणि ठीक आहे, रामाचं मंदिर झालं हे खूप चांगली गोष्ट झाली, पण रामाच्या मंदिरामुळे, ठीक आहे, त्याला विचारलं रोजगार होईन का, तर म्हणे आजूबाजूच्या लोकांना रोजगार भेटन, दुकानं चालन तिथं. अरे हो, पण ठीक आहे, राम मंदिर बनल्यावर, ठीक आहे, कोठडे घेऊन बसवायचे का पोरं, ह्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे. केव्हा आमच्या राज्यात राम राज्य येईन, ठीक आहे, राम कसा होता, ठीक आहे, राम कसा होता, तर ह्या पुस्तकात दिलेला आहे, मी तुम्हाला दाखवतो राम कसा होता, ठीक आहे, रामाची सत्ता कशी होती. हा, हे पहा, वाल्मिकी रामायण या पुस्तकात राम कसा होता हे दिलेलं आहे, ठीक आहे. तर तुम्हाला दाखवतो ना राम कसा होता, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल का, ठीक आहे, स्वर खोटं बोलते, मी पुस्तकातलं दाखवून राहिलो, हा, ठीक आहे, मी काही माया घरचं नाही सांगून राहिलो. हे पहा, ठीक आहे, प्रभू श्रीराम, राम हे श्रीमन्नारायण महाकाव्यातील एक महत्वाची व्यक्तिरेखा आहे, ते चरित्र कथेत मूळ नायक आहे. आणि राम कसा होता, तर श्रीरामाच्या चरित्रावरची धैर्य, शौर्य, अतुल पराक्रम, त्याग
सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर मोठेपणा, क्षमाशील वृत्ती, मैत्री मैत्र ठीक आहे, शत्रूशी मित्रत्वाने वागणे, निस्वार्थी निर्लोभी वृत्ती, हे म्हणजे तुम्हाला दाखवलेलं बरं ठीक आहे, हे इथं दिलेलं आहे सगळं ठीक आहे. तर हे मी नाही म्हणून राहिलो. त्याच्यानंतर प्रभू श्रीराम कसे होते, चारित्र संपन्न, सर्व गुण संपन्न, धर्मज्ञ, सत्यवादी, कृतज्ञ. सत्यवादी हा शब्द लय महत्वाचा आहे बरं ठीक आहे. हा 15 लाख हर खाते में आएंगे, ब्लॅक मनी 100 दिन में वापस लावूंगा, सत्यवादी ठीक आहे. हे समजून घ्या तुम्ही राम कसा होता आणि हे सत्तेत असणारे रामाचा वापर कसा करून राहिले ठीक आहे. त्याच्यानंतर कृतज्ञ, जितेंद्रिय आणि मर्यादा पुरुषोत्तम, एवढ्या उपाधी प्रभू श्रीरामाला दिल्या आहे. याच्यातले एक गुण तरी या सत्ताधारीत आहे का हे तुम्ही शोधा ठीक आहे. ज्या देशात स्त्रियाची नग्न धिंड काढल्या जाते, ज्या देशात स्त्रियांची नग्न धिंड झाल्या जाते आणि त्याची कानो खबरही लागू देत नाही, नेट लागल्यावर 2 महिन्यानं नग्न धिंडेचा व्हिडिओ व्हायरल होते. आमच्या देशाचा पंतप्रधान तिकडे इस्रायलवर बोलते पण मणिपूरमध्ये जात नाही. जर तुमच्या आया बहिणीची नग्न धिंड काढणारा भारत तुम्हाला भविष्यात पाहिजे असन ठीक आहे, आणि आमच्या गोल्ड मेडल ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूवर बलात्कार केलेल्या आरोपीले तुम्ही संसदेत ठेवत असाल ना, त्याला पक्षातून काढत नसाल, आणि असा जर भारत तुम्हाला पाहिजे असन तर तुम्ही त्याले मध्य जाबावा. बाकी ठीक आहे, मी तर माया मतान देईन. मला तर असा भारत नाही पाहिजे का माया आया बहिण्याची दिंड भविष्यात नग्न धिंद, कारण ठीक आहे बस्ती में आग लगी तो अपना घर भी उस बस ठीक आहे आग में जलकर राख हो जाएगा, तर ती आग वेळीच विजवलेली बरी. तर असं या देशात चालू आहे सध्या. तुम्ही याचा विचार करा ठीक आहे. आणि समोर पहा का झालं, मंदिर वही बनायंगे नारा, सोमनाथ गुजरात ते अयोध्या उत्तर प्रदेश याचे मुख्य संयोजक होते प्रमोद महाजन. तेव्हा प्रमोद महाजन मोठे नेते होते. यात्रा सुरू करण्याची जिम्मेदारी नरेंद्र बाबू मोदीवर देण्यात आली ठीक आहे. रथयात्रेदरम्यान अनेक ठिकाणी दंगे झाले, त्याच्या सामान्य लोकांचा जीव गेला ठीक आहे. कारण काही समाजकंटक लोक असतात ते ठीक आहे. ही ती रथयात्रा आहे, हे बा हे प्रमोद महाजन, तुम्हाला इथं दिसून राहिले असं ठीक आहे. हे प्रमोद महाजन ठीक आहे, दिसले का, हे लालकृष्ण अडवाणी हे संयोजक होते. त्याच्यानंतर हे नरेंद्र बापू यात्रेच्या दरम्यान ठीक आहे, लालकृष्ण अडवाणी ठीक आहे, मुरली मनोहर जोशी होते याच्यात मेन नेते पुन्हा ठीक आहे. हे असा मग ह्या दक्षिण भारतात घेऊन रथ नेला होता असा, मग दुसरी यात्रा केली होती. हे सगळे तुम्हाला जे दिसत आहे हे पा बापू ठीक आहे. तर याच्याकडं ठीक आहे, गुजरातवरून यात्रा होती सोमनाथवरून, तेव्हा हे गुजरातचे BJP नेते होते, तर त्याच्यामुळे त्याच्यावर तिची यात्रा सुरू करायची जबाबदारी दिली होती. ह्या ठीक आहे गुजरातवरून ठीक आहे सोमनाथवरून राजकोट, अहमदाबाद, वडोदरा, सुरत, ठाणे, मुंबई, पुणे, सोलापूर, हैदराबाद, आदिलाबाद, नागपूर ठीक आहे, जबलपूर, भोपाळ ठीक आहे, मनसर, त्याच्यानंतर उदयपूर ठीक आहे, भिवर, खेत्री, रोहतक आणि दिल्ली ठीक आहे. यात्रा सुरू झाली 25 सप्टेंबरले, ते दिल्लीले संपणार होती पहिला टप्पा 19 ऑक्टोबरले, मग यात्रा 20 ऑक्टोबरपासून धनबाद रांचीवरून सुरू झाली, धनबाद ठीक आहे, मग रांची ठीक आहे. आता विषय का होता, यात्रा संपणार होती ठीक आहे, यात्रा संपणार होती अयोध्येने, पण अयोध्येने यात्रा गेलीच नाही, कारण कायदा व सुव्यवस्थेचा प्रचंड प्रश्न निर्माण झाला होता. जिथून जिथून यात्रा झाली तिथं दंगे झाले होते आणि अनेक दंग्यामध्ये सामान्य लोकांचा जीव गेला होता, ज्याचा राम मंदिराशी आणि मस्जिदीशी काही संबंध नाही. त्याच्यामुळे ठीक आहे, हे जे रथयात्रा निघाली होती याच्यावर प्रश्नचिन्ह होतं आणि त्याच्यात विषय का झाला आता पहा ठीक आहे. आता त्याच्यात विषय असा झाला का 23 ऑक्टोबर 1990 बिहारच्या समस्तीपूर इथं यात्रा आली होती आणि तेव्हा केंद्रामध्ये सत्तेत होते कोण, तर VP सिंग, आणि VP सिंगचं केंद्रात VP सिंग पंतप्रधान होते आणि VP सिंगनं OBCचं ठीक आहे OBCचं आरक्षण लागू केलं होतं. OBCले मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करणारा माणूस आहे आणि त्याने विरोध केला होता BJP नं का OBCले आरक्षण द्यायचं नाही, कारण राज्यघटना लिहिली तेव्हा SC ST आणि जनरल कॅटेगरी, OBCले आरक्षण नव्हतं. पण VP सिंगनं माझ्या सरकार पडलं तरी चालेल पण मी OBCले आरक्षण देईन, आणि जेव्हा जेव्हा OBC आरक्षणाचा विषय येईल तेव्हा तेव्हा राम मंदिराचा विषय आला आहे इतिहासात. बिहारच्या समस्ता, आता बिहारचे मुख्यमंत्री होते हे कोण, तर बिहारचे मुख्यमंत्री होते लालू प्रसाद यादव. आणि ठीक आहे तेव्हा जे केंद्र सरकार होतं VP सिंगचं
तर हे व्ही पी सिंग जे आहे, तर ह्या व्ही पी सिंग पंतप्रधान असताना त्याला लालू प्रसाद यादवचा पाठिंबा होता आणि बीजेपीचे 85 खासदाराचा सुद्धा पाठिंबा होता. बीजेपीचे 85 खासदार जनरल इलेक्शन लोकसभेचं 1989 झालं त्याच्या त्याचे 2 वरून 85 खासदार झाले होते. आता लक्ष द्या, आता माया राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडते आणि माया राज्यात दंगी होऊ शकते म्हणून यात्रा ठीक आहे थांबवली आणि यात्रेचे प्रमुख नेते यायले अटक केली लालू प्रसाद यादव यांनी. लालू प्रसाद यादव ह्या ओबीसीचा मोठा नेता आहे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडते आणि माया राज्यात दंगी नाही झाली पाहिजे म्हणून लालू प्रसाद यादव यांनी ठीक आहे सरळ यात्रा रोखली आणि सगळ्याले जेलमध्ये टाकलं. त्याच्यामुळे काय झालं, आता लोकांनी वाटलं असून फार चुकीचं केलं, दंगे पेटली असते चाललं असतं. अरे पण ज्याचा काही संबंध नाही त्याचे जीव चालले होते ना, म्हणून कायदा सुव्यवस्थेचं कारण देऊन लालू प्रसाद यादवनं जशी यात्रा रोखली तसा ओबीसीचा मुद्दा जिवंतच होता. 85 बीजेपीच्या खासदार आहे ना हे यात्रा रोखली आणि ओबीसीच्या मुद्द्यावर 85 बीजेपीच्या खासदारानं व्ही पी सिंग सरकारचा पाठिंबा, हे जे सरकार होतं व्ही पी सिंगचं पंतप्रधान पदावर होते त्यांचा पाठिंबा काढला आणि सरकार पडलं. ठीक आहे, कोणाचं? व्ही पी सिंगचं. पण राम मंदिराचा इतिहास कसा खतरनाक आहे. मग त्याच्यानंतर लक्ष द्या, 30 ऑक्टोबर 2019 ठीक आहे, आता लक्ष द्या 30 ऑक्टोबर 2019 अयोध्येला पोहोचण्याची नियोजित तारीख होती पण त्याच्या अगोदरच 7 हप्त्याभर अगोदर बिहारमध्ये 23 ऑक्टोबरला बिहारच्या समस्तापूरमध्ये यात्रा कायदा सुव्यवस्थेचं कारण देऊन ठीक आहे सरळ लोकांना अटक करून जेलमध्ये टाकलं. व्ही पी सिंग सरकारचा पाठिंबा बीजेपीने 85 खासदाराचा काढला आणि सरकारमध्ये हलचल मसली. मग रथयात्रेनंतर बीजेपीच्या जागांमध्ये प्रचंड वाढ. आता ही यात्रा केल्यामुळे राज्यात सुद्धा बीजेपीच्या शिटा वाढल्या आणि केंद्रात तर विशेष नाही, पूरा ग्राफ मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि रामाचा वापर आतापर्यंत हे सर्रास करत आले. ठीक आहे, त्याचा वापर पाहून घ्या. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, हे पहा गुजरातमध्ये, हे पहा वर्षानुसार, हा मी तुम्हाला काही फेक आकडे की नाही दाखवून राहिलो, हे सगळं ठीक आहे, हे सगळं ठीक आहे, सगळे डाटे हे बाजूला ठेवतो. आता पहा ठीक आहे, आता इथं ठीक आहे, ए लक्ष द्या, कॉन्ट्रीब्युशन ऑफ बीजेपी वोट शेअर इन द गुजरात. आता हे जे वोटिंग था 85 बीजेपीची 80 स्थापना झाली, 85 गुजरातमध्ये ठीक आहे किती टक्के वोटिंग पडलं होतं? 15-90 रपकन वाढलं. रथयात्रा घेतल्याबरोबर वोटिंग 26.7%, 95-42.5 तर तेव्हापासून जे ऍव्हरेजली चालू आहे यायचं काम 48%, 49%, 49%, 47%, 49.1%. मी तर पहा काँग्रेस 55% घेऊन होतो 85 अगोदर. रथयात्रा झाल्याबरोबर रेशिओ कमी झाला काँग्रेसचा. ठीक आहे, म्हणजे काँग्रेस हे वैचारिक पार्टी आहे, ते बरोबर विचारानं चालत होती का आपण सर्व धर्म समभाव सेक्युलरिझम हा सर्व जाती धर्माचा पंथाचा लोक आहे, पण लोकांच्या जिवायाचा धार्मिक विषय हाती घेतला बीजेपीनं आणि रामाचा वापर सरळ राजकारणात केल्यावर त्याला रग्गीच ग्राफ वाढलेला दिसला आणि राज्याच्या राज्य सत्तेत यायला लागले तर मग मात्र लोभ वाढला आणि रामाचा मग दंगले घडवून आणून ठीक आहे. गुजरात हे मॉडेल काय, तर गुजरातमध्ये दंगली दंगलीवर असतं सगळी सत्ता आली. ठीक आहे, मग आता इथं पहा ठीक आहे, हे सगळे डाटा ऑन रेकॉर्ड डाटा आहे. ठीक आहे, आता इथं पहा 1984 बीजेपीले वोटिंग पर्सेंटेज पहा भारतात किती होतं, किती पर्सेंटेज आहे? 7.4. हा आता पहा जे वाढत गेलं टर 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 96-20%, 98-25%, 99-27%, 2004 मग 9 तसं से बरोबर जवळपास होतं आणि त्याच्यानंतर 2014-20%. ठीक आहे, यायले होतं 30%. आणि 2019 तर ठीक आहे ए काँग्रेसचं उतरलं, काँग्रेसचं झालं 20% आणि बीजेपीचं झालं 30%. 19 काँग्रेसचं 19.5 आणि बीजेपीचं 37.5. भारतातलं लोकसभा जनरल इलेक्शनचं कम्पॅरिझन आहे वोटिंग पर्सेंटेजचं. ठीक आहे, वोटिंग पर्सेंटेजचं. आता त्याच्यानंतर तमाशे पहा. ठीक आहे, आता त्याच्यानंतर तमाशे पहा. ठीक आहे, आता हे सगळं अलग अलग हिमाचल प्रदेश राज्याचं पहा. ठीक आहे, हिमाचल प्रदेश राज्याचं वोटिंग ठीक आहे सीटा पहा कशा वाढल्या. ठीक आहे, 2007 ठीक आहे 44 सीटा बीजेपीच्या, 9-50, 38 कॉन्स्टंट सत्ता आहे त्याच्यापाशी. ठीक आहे,
मग आता त्याच्यानंतर जनरल इलेक्शन पहा. आता मी जनरल इलेक्शन पुरे दाखवतो, ऑन रेकॉर्ड डाटा आहे. हे 85 जनरल इलेक्शन आहे, 1984. ठीक आहे, 24, 27, 28 डिसेंबरच्या दरम्यान इलेक्शन झालं होतं. शीटा पहा कोणाच्या किती आल्या आहे. तुम्हाला लगेच कळन 403 शीटा ह्या ज्या निया दिसून राहिल्या ह्या पुऱ्या शीटा काँग्रेसच्या आहे. दिसल्या का ह्या पुऱ्या काँग्रेसच्या. इथं ह्या 2 शीटा दिसून राहिल्या तुम्हाला ऑरेंज कलरच्या 2 शीटा, ह्या 2 शीटा बीजेपीच्या आहे. फक्त 2 85 डायरेक्ट रामाचा वापर केला, शीटा 89 हे पहा. हे पहा आता हे पहा 85 इलेक्शन 1985 होतं, ते 89 लोकसभा जनरल इलेक्शन डायरेक्ट 85 जागा बीजेपीच्या. ठीक आहे, आणि लगेच आकडा कमी झाला कोणाचा, काँग्रेसचा. पण ते ठीक आहे, पण आता हे बघा इथं दिले आहे बीजेपी 225 जागा लढवल्या, 85 जिंकल्या. ठीक आहे, त्याच्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस 510 लढवल्या, 197 जिंकल्या. ठीक आहे, डायरेक्ट 1989 इलेक्शन 197 जागावर विजयी. ठीक आहे, मग त्याच्यानंतर 1991 जनरल इलेक्शन, राजीव गांधीची हत्या झाली, त्यावेळेस पंतप्रधान झाले होते नरसिंह राव, तेव्हाचं इलेक्शन होय. तेव्हा बीजेपीच्या शीटा 120 रपकन वाढल्या, इंडियन नॅशनल काँग्रेस 232. ठीक आहे, काँग्रेस आता 232 होते, मग काँग्रेसची सत्ता आली. मग ठीक आहे, 1996 लोकसभा बीजेपी 161 आणि इंडियन नॅशनल काँग्रेस 140. ठीक आहे, आता हे आता 91 इलेक्शन झालं, त्याच्यानंतर 92 बाबरी मस्जिद पाडली. बाबरी मस्जिद पाडल्याच्या नंतर भारतात मुंबईत बॉम्बला झाले, दंगे झाले, त्याच्यानंतर रिझल्ट पलटला. ठीक आहे, पलटला रिझल्ट. ठीक आहे, इथं 161. मग बीजेपी त्रिशंकू इलेक्शन झालं होतं कोणाचे, 13 दिवसाचं सरकार आलं अटल बिहारी वाजपेयीचं, 13 दिवसात राजीनामा द्या लागला. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा पहा, त्याच्यानंतर 98 इलेक्शन. हा ठीक आहे, लगेच 98 हे 99, मग 13 दिवसाचं सरकार पडलं, पुन्हा इलेक्शन झालं, 182 बीजेपीच्या शीटा आणि काँग्रेस 141, पुन्हा काँग्रेस पडली. आणि इथं 182 शीटा बीजेपीच्या आल्या, बीजेपीचं अटल बिहारी वाजपेयीचं सरकार 13 महिने चाललं, 13 महिन्यात पुन्हा सरकार पडलं आणि मग पुन्हा इलेक्शन झालं. म्हणजे 3 वर्षात 3 लोकसभा इलेक्शन झाले 2 वर्षात. ठीक आहे, आता इथं बीजेपीच्या पुन्हा 182 शीटा आल्या आणि काँग्रेसच्या 114 आल्या. 141 वरून पुन्हा काँग्रेस 114 घसरली डायरेक्ट 13 महिन्यात आणि काँग्रेस गड्ड्यात गेली. ठीक आहे, पण आता रामाचा वापर कसा आहे. ठीक आहे, रामानं जिंकून दिलं, त्याला माहित आहे का राम आपल्याला जिंकून देऊ शकते. मग आता लक्ष द्या, इथं अटल बिहारी 182 शीटा आणि 22 घटक पक्षासोबत. ठीक आहे, अटल बिहारी वाजपेयीने नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स एनडीएची स्थापना केली, 22 पक्षांसोबत घेऊन 5 वर्ष सरकार चालवलं. अटल बिहारी वाजपेयी एक नंबर माणूस होता. अटल बिहारी पहा तेव्हा, ठीक आहे पहा तेव्हा 1982 भारताचं मत युनोत मानण्यासाठी विरोधी पक्ष नेता अटल बिहारी वाजपेयी असताना त्याने इंदिरा गांधीनं युनोत पाठवलं होतं आणि त्याने, ठीक आहे, त्याने मोठी बिमारी होती यकृताची अटल बिहारी वाजपेयीले, त्याने कॅन्सर झाला होता, त्याचं ऑपरेशन करायला अमेरिकेला पाठवणारा माणूस राजीव गांधी होता. राजीव गांधीमुळे माझा जीव वाचला असं 2 भाषणात अटल बिहारी वाजपेयीनं वक्तव्य केलं. पहा कसे नेते होते, आता तर दात मनगटं खाऊन बोटं मोडून भांडते रे बा, वसकावल्यासारखे धावते. भारताचं मत, ठीक आहे, ते अमेरिका हब राहिली का विरोधी पक्ष नेत्याले कसं पाठवू शकते सत्तेत असणारा पक्ष भारताचं मत मांडण्यासाठी. एवढं मोठं उदार मत होतं त्यावेळेस काँग्रेसचं का, काँग्रेसनं अटल बिहारी वाजपेयीले भारताचं मत मांडायला तिथं पाठवलं. आता पाठवते का, आता नाही पाठवू शकत. ठीक आहे, मग त्याच्यानंतर 2004 जनरल इलेक्शन, ह्या जनरल इलेक्शन मध्ये बीजेपीच्या शीटा 138 आल्या. अटल बिहारी वाजपेयी सरकार, अटल बिहारी वाजपेयी थकले होते म्हणून ते मग ते कोणी नेता नव्हता, लालकृष्ण अडवाणीले एवढे काही लोक मानत नव्हते आणि इंडियन नॅशनल काँग्रेसच्या 145 शीटा आल्या. तर पुन्हा यायला मग, ठीक आहे, मनमोहन सिंगनं सत्ता स्थापन केली. तेव्हा नेत्या होत्या सोनिया गांधी यानं, ठीक आहे, यायनं युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स युपीएची स्थापना केली, मित्र पक्ष सोबत घेऊन सत्ता चालवली.
2004 ते 2009 ले पुन्हा इलेक्शन झालं. 9 ले काँग्रेसच्या सीटा आल्या 206. किती आल्या? 206 म्हणजे 1,11,000. आणि बीजेपीच्या सीटा आल्या 116. मग आता इथं बीजेपी हरली, पुन्हा मनमोहन सिंग सत्तेत आले आणि 14 पर्यंत सरकार चाललं. आणि मग 14 ले आला आपला बापू. ठीक आहे, मग काला धन वापस लावूंगा. ठीक आहे, सबके खाते में 15 लाख डालूंगा. ठीक आहे, हर साल 2 कोटी लोगों को रोजगार दूंगा. रोज मन की बात करूंगा. ठीक आहे, आणि लोकायले चिवत्या बनवलं. साफ साफ कितीतरी व्याप खोटे बोलले आहे देशासोबत. सर्रास संसदेमधून खोटे बोलतात. ठीक आहे, आणि मग यायनं गुजरात मॉडेल भारतात लागू करण्याचा प्रयत्न केला. जातीय दंगली भेद, ठीक आहे, त्याच्यानंतर जाती धर्माधर्मात, ठीक आहे, फार लोकांच्या कल्याणाचे कायदे सोडून उपद्व्यापी कायदे करण्याच्या मांग लागले. तर आता इथं पहा 2000, ठीक आहे, बीजेपीच्या सीटा 2014 इलेक्शनमध्ये 282 सीटा आल्या आणि बीजेपी 1.1 सीटा बी जिंकून नाही शकली, फक्त 44 सीटावर आली. आता त्यावेळेस काय झालं, पुरा मीडिया फिडिया पुरा मोदीच दाखवे, पुरा, ठीक आहे, पुरा मोदीच दाखवे, सुस्तीच नाही. ठीक आहे, अब की बात बहुत हो गई महंगाई के मार. ठीक आहे, ह्या सिलेंडरचे भाव थोडेसे वाढले, पेट्रोल डिझेल ते ह्या सिलेंडर घेऊन ते कोण होय रे सास भी कभी बहू थी अशी सिलेंडर घेऊन फिरे. ठीक आहे, ह्या गळ्यात वांगे टमाटे कांदे, ठीक आहे, अशी घेऊन फिरे. काँग्रेस काहीच नाही करत यातलं बा. अरे बा, एवढं मोठी महागाई वाढली, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, तुम्ही तर आंदोलन करा असे काही काहीच करायला तयार नाही. मग 44, ठीक आहे, मग इथं पुरा पराभूत झालं काँग्रेस आणि मोदीनं आपलं वर्चस्व स्थापन केलं. आणि ठीक आहे, 2019 इलेक्शनमध्ये तर 330 आणि मित्र पक्षाच्या 303 मित्र पक्षाच्या धरून 330 सीटा घेऊन आलं आणि काँग्रेसला फक्त 52 सीटा भेटल्या. सहबास विषयच खतम झाला इथं. आणि आता तर आणि प्रत्येक वेळेस इथं पुलवामा हल्ला झाला. 44 भारताचे शहीद जम्मू काश्मीरच्या नॅशनल हायवे 1 वर्ष शहीद झाले. आमचा बापू तवा त्या शेअर गिल सोबत डिस्कवरीची शूटिंग चालू होती. ठीक आहे, त्या जिम कार्पेट अभयारण्यात 3:15 घटना झाली. बप्पू 5:30 वाजेपर्यंत शूटिंग करत होता. काही लेणं देणं नाही, देशात सैनिक मेले का मेले. ठीक आहे, आणि आता राम मंदिर रावर हमला होऊ शकते देशाच्या पंतप्रधान अशी धमकी आली. आणि धमकी देणारे कोण? तर बीजेपीच्याच नेत्याचे पिलांटून निघाले. ठीक आहे, ते बरं झालं मुसलमान नाही निघाले. ठीक आहे, संसदेत पोट्ट्याने उडी टाकली, कारण बेरोजगार पोट्टे आहे, कटाळून गेले त्या अग्निवीर फग्निवीर सारख्या स्कीम आणून. आणि पोट्ट्याने उडी टाकली, बरं झालं त्याच्यात मुसलमान पोरगा नव्हता, नाही तर झालं मग फिटलाच असता तो, आठ न्यूज चालली असती. ठीक आहे, ते पोंदे पोट्टे हिंदू होते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हे काउन होऊन राहिलं, हे देशातल्या सरकारनं लक्षात घ्यायले पाहिजे का हे लोक आक्रमक काउन होऊन राहिले. ह्या चार्ट पहा, त्या चार्टवरून तुम्हाला विषय लक्षात येईल. 1984च्या इलेक्शनमध्ये, ठीक आहे, बीजेपीच्या राजीव गांधीने इंदिरा गांधीची हत्या झाल्यामुळे 403 सीटा, यायच्या 2 सीटा, इथं 197 सीटा, इथं 85, हे बाय 85 रक्कम वाढल्या बीजेपीच्या. राम, ठीक आहे, राम मंदिर यात्रा, ठीक आहे, प्लॅनिंगच चालू होती. 85 सीटा, 91 ले 120 सीटा, हे काँग्रेसच्या सीटा कमी झाल्या. 1996 ले 161 सीटा, 1998 ले कचकन वाढल्या 182. ग्राफ पहा कसा चालला, असा टर 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 182 मग 182, मग 5 टन, मग लगेच उतरल्या पुन्हा 137 116, आणि इथं रक्कम पुन्हा ग्राफ वरत गेला, पुन्हा वरत गेला. ठीक आहे, असा आहे. 5 सीटा कशा वाढल्या? रामाचा वापर, आर्टिकल 370 रद्द. ठीक आहे, 3 तलाक आणि समान नागरी हक्क कायदा, जे मुद्दे काँग्रेसनं, ठीक आहे, गुडफेथमध्ये ठेवले, ठीक आहे, बाजूले काढून ठेवले गुडफेथमध्ये, ते मुद्दे अंगावर आले काँग्रेसच्या आणि सत्ता बीजेपीनं स्थापन केली. रामाचा तर आता देवाचा वापर तर सर्वात. आणि तुम्हाला निव्वळ चिवत्या बनवते हे लक्षात घ्या. आपल्याला सर्वसाधारण जो मनातला प्रवर्ग आहे, ठीक आहे, सगळ्या लोकांना इड्यात काढते. का म्हणजे बापू कोरोना आला तर लाईट बंद करा, सगळ्यांनी दिवे लावा, कोरोना जाते. खड्ड्या सगळ्या लोकांनी दिवे लावले, कोरोना गेला नाही, दुसरी लाट उरावर आली पुन्हा. ठीक आहे, अरे तुम्ही बयाड आहे का नाही हे चेक करते मोदी बापू, का खरंच बयाड आहे का? अरे याने बयाड बनवत आहे तरी, हे पुरे बयाड आहे. मग याने का करते, थाल्या वाजवायला लावल्या, थाल्या वाजवा थाल्या. लोकांना घरचे कोपरं ढोबरं फोडून टाकले,
पण कोरोना दुसरी लाट उरावर आली आणि एकही माणूस नाही का त्याचा भाऊ गेला, बायको गेली, पत्नी गेली, मैत्रीण गेली, मित्र गेला, ठीक आहे, जवळचा नातेवाईक गेला, सगळ्याचं कोणी नाही कोणी गेलं, पण लाट आली ना भाऊ, ताया वाजून थाया वाजून आणि देवी लावून कोरोना जात नसते रे बाबा, ठीक आहे, कोरोना व्हायरस होता त्याने, ठीक आहे, औषध इलाज आहे, नाही तर अशा बिमाऱ्या येत राहते ते काही दिवसांना आपोआप जाते, ठीक आहे, हे सृष्टीचा नियमच आहे. पण काका तुम्ही बयार आहे का नाही हे चेक केलं, आता पुन्हा तुम्हाला दिवे लावायला सांगितले 22 तारखेला लावा, माई माई तर रोज दिवा लावते तुळशीच्या पुढं रोज लावते, काही सांगा नाही लागत म्हणून, ठीक आहे, मग आता पहा त्याच्यानंतरचा इतिहास, त्याच्यानंतरचा इतिहास आहे 6 डिसेंबर 1992, ठीक आहे, पहा मग बाबरी मस्जिद पाडली आणि ते जागा किती आहे, तर जागा आहे 2.67 एकर, या जमिनीवर मस्जिद होती, मी या मस्जिदीच्या गाभाऱ्यात आतमध्ये मूर्त ठेवली होती, ठीक आहे, हे मस्जिद पाडाचा पूरा प्लॅन विश्व हिंदू परिषद, ठीक आहे, बरेचसे काही शिवसैनिक त्याच्यात होते, ठीक आहे, तेव्हा सिंगल होते, त्यांचे गावागावात भाषण व्हायचे, लोक आपण असं करू बाबरी मस्जिद पाडू प्लॅनिंग, ठीक आहे, केलं बाबरी मस्जिद पाडाच्या अगोदर, बाबरी मस्जिद पाडाची प्री प्लॅनिंग प्रॅक्टिस, तिथून 25 किलोमीटर बाबरी मस्जिद पासून चालायची, त्याचे बाकायदा फोटो आहे, टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तपत्रकारानं ते फोटो पब्लिश केले होते. बाबरी मस्जिद पाडली तेव्हा आता एखाद्या राज्यात कोणतीही घटना झाली तर याने पहिले राज्य सरकार जबाबदार असते, आणि बाबरी मस्जिद पाडली तेव्हा BJP चेच मुख्यमंत्री UPचे होते कल्याण सिंग, आणि देशाचे पंतप्रधान होते, ठीक आहे, नरसिंह राव. पण पंतप्रधानाच्या हातात राज्याची कायदा व सुव्यवस्था नसते, कायदा व सुव्यवस्था हा विषय राज्याचा आहे, म्हणून महाराष्ट्राच्या पोलिसाच्या खांद्यावर लिहून आहे मपो, गुजरातमध्ये गेले GP, तुम्ही तेलंगणात गेले तर TSP तेलंगणा स्टेट पोलीस, कारण काही झालं कायदा सुव्यवस्था विषय हा राज्याचा आहे, तिथं बाबरी मस्जिद पाडली याला पहिले जबाबदार आहे कल्याण सिंग. मग त्याच्यानंतर का ए भाऊ याच्यामुळे काय विपरीत परिणाम होईल, आता काही लोकांना वाटण का करा मास्तर मुसलमानाच्या बाजून बोलून राहिला, काही मी मुसलमानाच्या बाजून नाही होऊन राहिला, याचे जे परिणाम समोर झाले त्याचा ते पहा का समोर परिणाम का झाले, तर कल्याण सिंग, ठीक आहे, हे मुख्यमंत्री होते आणि पंतप्रधान होते PV नरसिंहराव, आणि विश्व हिंदू परिषद ज्याचे अध्यक्ष होते अशोक सिंगल, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, लालकृष्ण अडवाणी हे प्रमुख नेते होते, ह्या लोक जमा झाले तपक्या तपक्यानं, ठीक आहे, सगळ्या आजूबाजूले आणि लोकांना एका दमानं हमला केला बाबरी मस्जिदीवर 6 डिसेंबर 1992. पण मस्जिद पाडली बाबू, पण मस्जिद पाडल्याच्या नंतर ज्याचा त्या मस्जिदीशी राम मंदिराशी कवडीचाही संबंध नव्हता अशा अनेक लोकांचे जीव गेले, अनेक लोक अपाहिज झाले, कोणाचे पाय गेला, कोणाचा डोळा गेला, कोणाचा हात गेला, कोणी आयुष्यभरासाठी अपाहिज झाले, ठीक आहे, ए 6 डिसेंबर, ठीक आहे, 6 डिसेंबर 1992 बाबरी मस्जिद पाडली, ठीक आहे, आणि त्याच्यावर 6 डिसेंबरला पाडली, 16 डिसेंबरला केंद्रीय गृह मंत्रालयाने चौकशी समिती नेमली न्यायमूर्ती लिब्राहम आयोग, आणि याने 2009ला आपला अहवाल सादर केला, पण त्याने त्याच्या त्या अहवालात म्हणलं का बाबरी मस्जिद ही प्री प्लॅन करून मारली पाडली. आता हे ठीक आहे इंडियन एक्सप्रेसचा, ठीक आहे, ह्या जो फोटो आहे मी तुम्हाला दाखवत आहे हे पहा, इंडियन एक्सप्रेसचा फोटो आहे indianexpress.com, ठीक आहे, हे बाबरी मस्जिदची 25 किलोमीटरपाशी प्रॅक्टिस, बाबरी मस्जिद पाडायची कशी त्याची प्रॅक्टिस चालत होती, ठीक आहे, हे काय मी काय कुठून फोटो नाही आणले, हे सगळे वृत्तपत्रातले फोटो आहे, आणि हे असे मग लोक जाऊन पडले, त्याच्यामुळे कितीतरी मुस्लिम लोकांच्या भावनेला ठेस पोचली असेल. आता भारतातले जे मुस्लिम बिचारे कुठंच काही नाही तर त्याला वाईट वाटलं, पण काही मुसलमान लोक पाकिस्तानात आहेत, त्यांना भारतावर प्लॅन केला का याचा बदला घ्यायचा, ठीक आहे, त्यानंतर मस्जिदीच्या जागी टेंट टाकला, ठीक आहे, मस्जिद पाडली आणि तिथं टेंट टाकला आणि टेंट टाकून मूर्तीची पूजा व आरती केली, ठीक आहे, बंदी मूर्त टप्प्याटप्प्यानं, कोणी हातोडी घेऊन आले होते, कोणी सबला घेऊन आले होते, कोणी टिकास घेऊन आले होते, सगळ्यांना बाबरी मस्जिद पाडली. बाबरी मस्जिद पाडल्यामुळे भारतभर दंगे पेटली आणि 1200 लोकांचे जवळपास जीव गेले या दंगेत, ज्याचा काही संबंध नाही, ठीक आहे, जिथं मुस्लिम बोल भाग आहे तिथं मुसलमानानं हिंदूले मारलं आणि जिथं मुस्लिम अल्पसंख्याक आहे थोडेसे आहे तिथं हिंदूनं त्याचे घरं पेटवून त्याच्यावर बलात्कार करून ह्या सगळ्या सत्यानाश केला, ठीक आहे, हे सगळे दंग्याचे फोटो आहे, ठीक आहे, तर ठीक आहे, तर त्याच्यानंतर त्याचा, ठीक आहे, बाबरी मस्जिद पाडल्याचा बदला म्हणून
मुंबईवर सिरियल बॉम्बात झाले 1993 ठीक आहे, हे ऐकून घ्या तुम्ही, लय खतरनाक आहे. मग बाबरी मस्जिद पाडल्याचा बदला म्हणून मुंबईमध्ये सिरियल बॉम्बात झाले 12 मार्च 1993 257 लोक, आणि त्याच्यात हे भाऊ स्टॉक एक्सचेंजच्या बाथरूममध्ये, ठीक आहे, बाथरूममध्ये बारूद सापडलं, ठीक आहे, ते 57-58 किलो आरडीएक्स होतं, ते बरं झालं फुटलं नाही, नाही तर बंदी स्टॉक एक्सचेंजची बिल्डिंग आणि डायरेक्ट 5-6 हजार लोकांना घेऊन खतम झाली असती, कारण स्टॉक एक्सचेंज आहे. तर 257 लोक मृत्युमुखी पडले आणि 1200 जण जखमी झाले. 12 ठिकाणी हल्ला झाला सिरियल बॉम्बास, काही ठिकाणचे फुटले नाही, सापडले ब्लॉम. त्याच्यातच ते संजय दत्त जे होता AK-47 घेऊन ज्याच्या घरी सापडली, त्याने त्या आतंकवाद्यांनाच इकली होती, पैसे कमी पडले तर, ठीक आहे. तर रामबासोबत काही संबंध नाही संजय दत्तचा, पण तरी 5 वर्षाची सजा झाली, ठीक आहे. मग ठीक आहे, याच्यात सिरियल रामबासमध्ये तारीख, ठीक आहे, मर्चंट फिरोज खान, अबू सलीम, ठीक आहे, करीम अब्दुल्ला शेख, रियाज सिद्दकी यांनी 10 वर्षाची सजा झाली, ठीक आहे, ह्या दोघांनी फाशी झाली, आणि अबू सलीम आणि करीम उल्ला शेख यांनी उम्रकैद झाली. आणि त्याच्यानंतर एक होता याकूब मेनन, ठीक आहे, याचं तांब्याचं दुकान होतं, याच्या घरी हे काही लोक राहिले, याने माफीचा साक्षीदार म्हणून काहीतरी गुजरातवरून आणलं होतं, याने फाशी झाली नागपूर जेलमध्ये आता, ठीक आहे, काही दिवसाच्या अगोदर. आणि जो, ठीक आहे, दाऊद होता ज्यानं हे ब्लॉम्बास घडून आणले, त्याने अजूनही आपण पकडू शकलो नाही आणि त्याला आपण मारू शकलो नाही, त्याच्या त्या जो कोणत्या देशात राहते त्या देशात, म्हणजे मेन त्याच्यातला आरोपी अजूनही फरार आहे, जो आपल्या हाती लागला नाही, कारण आपल्या देशाचे कायदे कानून आपल्या सीमेच्या आत चालते. मग त्याच्यानंतर हे सगळे बॉम्बलास्टचे फोटो आहे मुंबईचे 1993 बाबरी मस्जिद पाडल्याचा बदला म्हणून त्यानं, ठीक आहे, ज्यायचा काही संबंध नाही त्या लोकांचे जीव घेतले रे बाबा, ठीक आहे. म्हणून असे, ठीक आहे, कट्टर जातीयतेतून जर असे निर्णय घेण्यात आले त्याचा विपरीत परिणाम सर्वसामान्य लोकांना भोगायला लागते. याच्यात ज्याचा काहीच दोष नव्हता, जे लोक नोकरीवर चालले होते, काही लोक वापस येऊन राहिले होते, काही लोक नातेवाईकाच्या घरी पाहुणे म्हणून चालले होते, त्याचा जीव गेला. मग त्याच्या हे बाहेर लोक आणून राहिले. मग त्याच्यानंतर आता हे त्याच्यानंतर अयोध्येचं राम मंदिर तिथंच बनणार आहे, ते राम मंदिर बनणार आहे, तर तिथं लोकांनं मोठाले संगमवरचे व्हाईट मार्बलचे, त्याच्यानंतर वालू काश्माचे गोटे आणले आणि त्याच्यात तराशाचं काम, ठीक आहे, कार सेवक करतात. कार सेवक म्हणजे, ठीक आहे, त्या मंदिराचं कोरीव काम करणारे लोक किंवा रामाचे भक्त. मग ठीक आहे, आता ते कोरीव काम करणारे लोक गुजरातचे तिथं गेले आणि तिथून वापस येत होते, ठीक आहे, अयोध्येतून साबरमती ट्रेनमध्ये. साबरमती ट्रेन संध्याकाळी 3:30-4 वाजता, ठीक आहे, गोधरा इथं थांबली असताना काही मुस्लिम लोकांनी तिच्यावर हमला केला, आणि असं म्हणते हा मुस्लिम लोकांनी केला, तो कोणी केला काय केला त्यासाठी आरोपी पकडले, त्याला सजा दिली, ठीक आहे. पण मुस्लिम समाजकंटकांनी हमला केला आणि त्याच्यात एकाच डब्यात 67 लोक कसे होते कारसेवक, अलग अलग डब्यात होते, एकाच डब्यात होते, आणि 57 लोकांचा त्याच्यात जवळपास होरपळून, ठीक आहे बा, 59 लोकांचा होरपळून मृत्यू झाला. तारीख होती 27 फेब्रुवारी 2002, ठीक आहे. तर हे लक्ष द्या, तर कोर्टनं 31 लोकांना दोषी ठरवलं आणि हे पुरी ट्रेन अशी पेटली होती 27 फेब्रुवारी 2000. आणि याचे प्रतिसाद आता पा, याचे प्रतिसाद असे झाले का गुजरातमध्ये दंगे भडकले, हिंदू लोकांना मुसलमानांच्या घरावर आक्रमक हल्ले केले, लोक मुसलमान लोकांना कापू कापू काढलं, त्याच्या बाहेर बलात्कार केले, आणि ठीक आहे गोधरा कांडमध्ये जे लोक दोषी होते ज्यानं ते ट्रेन पेटवली, तर 11 ऑक्टोबर 2011 ठीक आहे फाशीची सजा दिली होती हायकोर्टानं. 2017 त्यांनी जन्मठेप दिली, 20 जणांना जन्मठेप कायम ठेवली हायकोर्टानं, आणि ट्रायल कोर्टाने 63 जणांना दोषी ठरवलं होतं, त्याच्यावर हायकोर्टानं मग ह्या निर्णय दिला, ठीक आहे. तर मग आता लक्ष द्या, ह्या फोटो खूप गाजला गुजरात दंगलीतला, ह्या माणूस आता चपला शिवते रे भाऊ, ठीक आहे. त्याचा फोटो जर पाहायचा असेल तर तुम्ही गुगलवर सर्च कर जा, त्यानं सांगितलं का मले नंतर BJP खरं रूप कळलं, पण माझा फोटो जगभर प्रसिद्ध झाला. ह्या दंगलीतला गाजलेला फोटो आहे, इंटरनॅशनल न्यूजपेपरमध्ये छापल्या गेला, ठीक आहे. त्याची आक्रमकता सांगून राहिली का दंगल कशी होती, ठीक आहे. मग गुजरात दंगे का काला इतिहास नाही, ठीक आहे, नाही दे गए वो इंसान के सैतान बनने का सबूत दे गए. म्हणजे तुम्ही पहा, ठीक आहे, न्यूज फोर सोशल या मीडिया न्यूज चॅनलवर, ठीक आहे, हे गुजरात दंगली आता पहा, ठीक आहे, गोधरा कांड आणि गुजरात दंगा, ठीक आहे,
इतिहासाच्या काला कर्तुती दाखवते म्हणते. अयोध्याचे लोटे साबरमती एक्सप्रेस ट्रेन में यात्रा कर रहे, 59 कारशोकोवर हमला किया गया आणि दरवाजा बंद करून ट्रेनला आग लावण्यात आली. ठीक आहे, फेब्रुवारी 2000 अहमदाबाद मे, ठीक आहे, ज्या सोसायटीत गुलबर्गा सोसायटीत जास्त करून मुस्लिम समुदायाचे लोक राहतात त्याच्यावर हमला केला. त्या दिवशी काँग्रेसचे पूर्व सांसद एहसान जाफरी सहित 59 लोक मारण्यात आले दंगलीत. मग त्याच्यानंतर पहा, ठीक आहे, हे पहा, ठीक आहे, गुजरात दंगलीत किती किती लोक मारण्यात आले 9 अलग अलग केसेसमध्ये. ठीक आहे, 27 तारखेला ही घटना घडली आणि लगेच 28 तारखे 97 लोक मारले, 32 दोषी करार, 29 आरोपी बरी झाले. सरदारपुरामध्ये 1 मार्च 2002 31 लोक मारले, ठीक आहे, त्याच्यात 17 दोषी करार लोक सापडले. हे दंगली ज्यांना दंगली घडवल्या त्याला सजा झाली, जे मेले त्याचे घर उद्ध्वस्त झाले. दंगलीत कोणाचंच भलं होत नाही. ठीक आहे, नरोदा धाम, ठीक आहे, त्याच्यानंतर 11 आरोप मारले गए, 82 आरोपी सुनवाई जारी. गुलबर्ग सोसायटी 59 लोक मारले, 24 लोक दोषी सापडले, 36, ठीक आहे, निर्दोष सुनले. त्याच्यानंतर गोधरा, ठीक आहे, 27 फेब्रुवारी दंगल झाली, 59 लोक मारले गेले आणि 35 लोक दोषी करार करण्यात आले. ठीक आहे, त्याच्यानंतर बेस्ट बेकरी कान, हा या बेस्ट बेकरी कान बी, ठीक आहे, 1 मार्च 2002 14 लोक मारले गेले, 4 दोषी करार. त्याच्यानंतर बिल्किस बानो प्रकरण, ठीक आहे, 7 लोक मारले, 11 दोषी. ठीक आहे, त्याच्यात हे 14 लोक मारले, ठीक आहे, असं म्या लोकसत्ताले त्या दिवशी पेपरमध्ये वाचलं. ठीक आहे, मग त्याच्यानंतर, ठीक आहे, बिल्किस बानो प्रकरण वेगळे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 लोक मारले, ओडे विलेज, ठीक आहे, दीपरा दरवाजा 11 लोक मारले. असे कितीतरी ना काही लेणं नाही देणं नाही त्याचं, राम मंदिराशी नाही, काही मुस्लिम असन, काही ख्रिश्चन असन, काही जैन मारले गेले असन. ठीक आहे, मग आता गुजरात दंगल आणि बिल्किस बानो प्रकरण. हे एकच घर यायच्या गावात होतं, हे घर मुस्लिम हिंदू लोक आहे, आपण दंगलीत मारल्या जाऊ म्हणून गाव सोडून निघालं. तर हिच्यावर 3 मार्चले दुसऱ्या गावामध्ये हमला केला आणि 5 वर्षाची गर्भवती असताना हिच्यावर बलात्कार केला आणि हिच्या आईवर बलात्कार केला, अजून एका स्त्रीवर बलात्कार केला आणि हिच्या डोळ्यात देखत हिची 3 वर्षाच्या पोरीले आपटू मारलं आणि हिच्या घरच्या 14 नातेवाईकाली हिच्या समोर खतम केलं. बेशुद्ध अवस्थेत होती, तिले जाग आली, बाजूच्या आदिवासी बाईचे कपडे अंगावर घेऊन पोलीस स्टेशनला गेली, रिपोर्ट दाखल केली, रिपोर्ट दाखल करायला तयार नव्हते. मग त्याच्यानंतर हिनं आपली लढाई लढवली आणि लढाई लढवल्याच्या नंतर 11 जणाले जन्मठेप झाली आणि त्या जन्मठेपेसाठी गुजरात सरकारनं 15 ऑगस्ट 2022, ठीक आहे, याच्यावर कालच एक व्हिडिओ घेतला तो पाहून घ्या, 15 ऑगस्ट 2022 भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनी अमृत महोत्सव वर्षाले 11 आरोपीने ज्यानं 5 वर्षाच्या गर्भवती बाईवर बलात्कार केला त्याने निर्दोष सोडलं आणि बाहेर आल्यावर त्याने टीके लावून पूजा करते. लाज शरम विकून खाल्ली होती का गुजरात सरकारनं, का तुम्ही असे करून राहिले का या देशात बलात्कार करायला आरोपीचे सुटून आल्यावर पूजा करून राहिले, असं गुजरात मॉडेल आहे का तुमचं, ह्या माझा प्रश्न आहे. मग बिल्किस बानोने पुन्हा सुप्रीम कोर्टानं आता न्याय दिला 8 जानेवारी 2024 आणि त्याने सरकारच्या कानपटात मानली गुजरातच्या आणि 11 आरोपीने एका हप्त्यात जेलमध्ये टाकान त्याची जन्मठेप कायम करण्याचा निर्णय दिला. आता कुठे लोकांना वाचून राहिलं का कायद्याचं राज्य आहे आम्ही कायद्यावर विश्वास ठेवू शकतो. हे गाजलेलं प्रकरण आहे, तिच्या आईसहित बलात्कार केला, तिच्या 3 वर्षाच्या पूर्वीला आपटू मारलं, हे ते 11 आरोपी आहे. हे सगळं राम मंदिराशी संबंधित आहे. ठीक आहे, हे सगळं त्या एक तो पुरा व्हिडिओ आहे तो पाहून घ्या. त्याच्यानंतर लगेच 2022 निवडणुका होत्या म्हणून त्याने आरोपीला सोडलं होतं. ठीक आहे, हे ते आरोपी आहे भाई, पूजा केलेले याचे गळ्यात फोटो गिटो, ठीक आहे, हार गिर टाकून पूजा केली त्याची. हे 11 आरोपी सुटले, 22 तारखेला सोडले होते 2000, ठीक आहे, 15 ऑगस्ट 2022 हे टिकले लावून त्याचा सत्कार गीतकार करते रे आणि स्त्री करून राहिली. अरे तुझ्या एका स्त्रीवर बलात्कार झाला, कमीत कमी आपल्या आया बहिणीवर असं नाही झालं पाहिजे, तुम्ही कसं लढाल असं खुंत. ठीक आहे, मग त्याच्यानंतर हे, ठीक आहे, मग इलाहाबाद हायकोर्टात मग जो जिल्हा न्यायालयानं निर्णय दिला होता, ठीक आहे, तो इलाहाबाद हायकोर्टात राम मंदिराची केस गेली आणि मग ते राम मंदिराची केस इलाहाबाद हायकोर्टानं निर्णय दिला 30 सप्टेंबर. इलाहाबाद हायकोर्टानं निर्णय दिला 30 सप्टेंबर 2010. मी माझ्या गावात होतो तेव्हा ह्या गावात पोलीसवाले अमक ढमक, ठीक आहे, 2.77 एकर जमिनीचा वाद होता
ठीक आहे, ह्या वाद इलाहाबाद हायकोर्टानं 3 हिश्यात वाटून दिला. रामोई आखाड्याने ठीक आहे 1/3 जागा, 1/3 जागा राम मंदिर टसले आणि 1/3 जागा मुस्लिम वक्फ बोर्डाने दिली. अशी 3 जागा मुस्लिम पक्षाने, हिंदू पक्षाने आणि निर्मोही आखाड्याने. निर्मोही आखाडा म्हणजे हिंदूचाच, तर 2/3 जवळपास हिंदूले जागा आली, 1/3 मुस्लिमाने गेली. पण हे पुन्हा केस सुप्रीम कोर्टात गेली. ठीक आहे, कुठे गेली? सुप्रीम कोर्टात. आणि सुप्रीम कोर्टानं इलाहाबाद हायकोर्टाचा 3 वेगवेगळ्या भागात दिलेला निर्णय कॅन्सल केला आणि 1949 मध्ये मस्जिद, ठीक आहे, ए मस्जिद किंग, ठीक आहे, 1949 मध्ये ठीक आहे, जे मस्जिदीचं केंद्रीय गुंबदकिनीचे प्रतिमा रखा ज्याने काय एक गलत निर्णय था. म्हणजे 1949 ले लोकांना जे मंदिर मस्जिदीच्या गाभाऱ्यात मूर्त ठेवली हा निर्णय चुकीचा होता असं सुप्रीम कोर्ट म्हणून राहिलं. आणि त्याच्यानंतर 92 मस्जिद पाडली हे कायद्याचं उल्लंघन आणि कानूनचं कायद्याचं उल्लंघन करून पाडली असे 7 ताशेरे सुप्रीम कोर्टानं निर्णय देताना हानले. आणि मग सुप्रीम कोर्टानं काय निर्णय दिला? ठीक आहे, तर सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला, ठीक आहे, त्याचे चीफ जस्टिस होते रंजन गोगोई. रंजन गोगोई हा तोच माणूस आहे ज्या वेळेस भारतात, ठीक आहे, 12 जानेवारी 2018 ले भारतातल्या 4 न्यायाधीशांना बंड केला होता का आमच्यावर अन्याय होऊन राहिले. आणि त्याच्यातला सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश होता, ठीक आहे, रंजन गोगोई, जो सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस होणार होता. रंजन गोगोई टोटली बीजेपीच्या विरोधात, विचारसरणीच्या विरोधात असणारा माणूस होता. 4 न्यायाधीश होते भारताच्या इतिहासात. पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणते का आमचा आमच्यावर अन्याय होऊन राहिला, आम्हाला न्याय पाहिजे. पत्रकार हे न्यायाधीशाने पत्रकार परिषद नाही घेतायत, पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली. हे टोटली बीजेपीच्या विरोधात होते. पण आता ह्या सत्तेत आल्यावर राम मंदिराचा निर्णय होता याच्याकडं हे अध्यक्ष होते. तर हे अध्यक्ष असताना तुम्हाला सांगितलं का, सत्तेत जेव्हा साम दाम दंडभेद चालत नाही तेव्हा बाई नावाचं शस्त्र वापरते. आणि मग काय, ठीक आहे, सुप्रीम कोर्टाच्या एका बाईनं लैंगिक अत्याचार करायचे आरोप लावले त्याच्यावर. मग ठीक आहे, मग लैंगिक अत्याचार करायचे आरोप लावल्याच्यानंतर कसे जाता, राजीनामा देता का महाभियोग राबू बेइज्जत करून जाता का मग कसं आमचं करता काहीतरी, ठीक आहे. तर मग आता ठीक आहे, हे जे चीफ जस्टिस आहे यांच्या हातात निर्णय होता राम मंदिराचा, तर याईनं राम मंदिराचा राफेलचा निर्णय यायच्याच पाशी होता. पण हे अजिबात त्याच्या विचारसरणी, कारण याईचे बंड केले होते 4 न्यायाधीश, ते रिटायर झाले. आणि हे सेवा ज्येष्ठतेनं दीपक मिश्राच्या नंतर चीफ जस्टिस झाले. आणि हे चीफ जस्टिस झाल्याच्या नंतर याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लागते. आणि हा माणूस सरळ सुतासारखा सरळ येते, निर्णय देते राम मंदिराचा निर्णय बीजेपी, ठीक आहे, म्हणजे भारतातल्या सर्व निर्णय का दिला का, सर्व भारतातल्या लोकांच्या धार्मिक भावनेचा विचार करून, ठीक आहे, याच जागी रामाचं मंदिर व्हायले पाहिजे. काही खूप ऑथेंटिक प्रूफ नाही आहे तर इथं पहिले रामाचाच जन्म झाला. पण तरी मग तिथं आता काय लोकांची भावना आहे, ठीक आहे, कारण 82% लोक भारतात हिंदू आहे आणि हिंदू लोकांच्या म्हणण्यानुसार मग झालं पाहिजे. म्हणून मग भावनेचा, लोकांच्या भावनेचा आदर करून सुप्रीम कोर्टानं राम मंदिराचा निकाल दिला. आणि मग त्याच्यात, ठीक आहे, जस्टिस धनंजय चंद्रचूड हे होते, 5 न्यायाधीशांचं खंडपीठ होतं, एस बोबडे होते, अशोक भूषण होते, अब्दुल नजीर होते, याच्यातले हे दोघंही लोक चीफ जस्टिस झाले याच्या नंतर. मग हे आता तर सध्या विद्यमान चीफ जस्टिस आहे. यांनी निर्णय दिला आणि बंदी राम, ठीक आहे, मुस्लिम लोकायले बाहेरची जागा दिली मस्जिदीच्या मंदिराच्या एरियाच्या बाहेरची, आणि तिकडं तुम्ही मस्जिद बांधा, ठीक आहे, असे निर्णय दिले. आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की तुम्ही राम मंदिर न्यास कमिटी स्थापन करा आणि हे कमिटी राम मंदिराचं निर्माण करत, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. मग 5 जजों की खंडपीठाने सर्वानुमताने निर्णय दिला. पण मत का व्यक्त केलं हे मात्र जाहीर केलं नाही. इलाहाबाद हायकोर्ट के फैसले के तार्किक करार दिया तो, ठीक आहे, अतार्किक निर्णय होता बाबा सांगितलं. सुप्रीम कोर्टाने राम लल्ला विराजमान के पक्ष में फैसला दिया, सुन्नी वक्फ बोर्ड को कहा और 5 एकर जमीन, ठीक आहे, बाहेर देण्याचे प्रयोजन केली. आणि केंद्र को मंदिर निर्माण के लिए 3 महिने में के अंदर मंदिर ट्रस्ट बनाने का आदेश दिया. मग राम मंदिराचं ट्रस्ट तयार झालं. आणि मग राम मंदिराचं ट्रस्ट, ठीक आहे, राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र नावानं तयार केलं, ठीक आहे, 5 फेब्रुवारी 2020 हे ट्रस्ट तयार झालं. याच्यात, ठीक आहे, याचं हेडक्वार्टर आहे RG ग्रेटर कैलास पार्ट 1 नवी दिल्ली इंडिया, ठीक आहे. मग त्याच्यानंतर याचे चेअरमन आहे महंत, ठीक आहे, नित्य गोपाल दास, आणि जनरल सेक्रेटरी आहे संपत राय, ठीक आहे. मग आता
हे राम मंदिर बनवायची एक कमिटी तयार केली, मंदिर कसं राहील का राहील, आणि मग राम मंदिराचं काम उद्घाटन पायाभरणीचा कार्यक्रम आमचे बापू समोर राहिले साधू संत कमिटीचे अध्यक्ष. ठीक आहे, बापू लगेच ठीक आहे होम हवन लगेच भारताच्या राष्ट्रपतीले मंदिराच्या उद्घाटनाला बोलावलं नाही. हे लाजिरवाणी परिस्थिती आहे, काउन तर त्या चांबार जातीचे आहे. ठीक आहे, राष्ट्रपतीला नाही बोलावलं. शेवटी ते उद्धव ठाकरे साहेब म्हणते का तुम्ही या कायाराम मंदिरात, तुम्हाला मंदिराच्या ठीक आहे तिच्या रामाच्या मंदिरात नाही बोलावलं तर इच्छा रामाच्या मंदिरात पूजा करा, आम्ही तुम्हाला आमंत्रण देतो. ठीक आहे, काँग्रेसनं राम मंदिराच्या उद्घाटनाचा ठीक आहे विरोध केला, कारण साधू संत विरोध केला म्हणजे आम्हाला जायच नाही बा, तुम्ही याचा राजकीय एजेंडा म्हणून वापर करून राहिले म्हणून आम्ही तुमच्या उद्घाटनाला येणार नाही, कारण रामाचा वापर सरळ 2024 इलेक्शनमध्ये बीजेपी करणार आहे, त्याच्यासाठी मंदिर पूर्ण झालं नसताना ह्या उपद्व्यापीचा धंदा चालू आहे का 22 तारखेलाच काउन. आणि हे मी नाही म्हणून राहिलो, हे चार मोठ्याल्या हिंदू धर्माच्या पीठाचे शंकराचार्य म्हणून राहिले. तुम्हाला म्हणाल का पुन्हा कराय मास्तर हिंदू विरोधी आहे, तर तुम्ही माय म्हणणं नाही आहे. ठीक आहे, तुम्ही त्याचे व्हिडिओ पहा तुम्हाला हे कळण, टीव्हीवर आणि टीव्हीवाले दाखवून नाही राहिले. ठीक आहे, मग मंदिराची पायाभरणी झाली 5 ऑगस्ट 2020, जेवढं मोठं मंदिर 4 वर्षात त्याचं पायाभरणी मंदिर कसं राहील, आर्किटेक्चरल डिझाईन ते कसं बनवण का बनवण ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर आमचे बापू मंदिर पूर्ण झालं नसताना मग विरोध काउन करून राहिले, जे चार हिंदू धर्माचे जे लोक धर्माची आस्था घेऊन आणि जे लोक धर्माचं रक्षण आतापर्यंत करत आले त्यांचाच विरोध आहे. बापू ऐकायला तयार नाही, उद्घाटन 22 तारखेलाच होईल काउन, तर आचारसंहिता लागते आणि नंतर उद्घाटन झालं तर ते आपल्या काहीच फायद्याचं राहणार नाही. म्हणून मंदिर पूर्ण झालं नसताना मंदिरावर कळस बांधा लागते, कळस कळा बांधून घरच पूर्ण नाही तर तुम्ही घरात राहिले जाण का, ह्या मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पूजेत बसताना होम हवन मध्ये बसताना, आता इथं पाहा ना, हिंदू धर्माच्या रीतीरिवाजानुसार ठीक आहे यजमान पाहिजे आणि यजमान पाहिजे नवरा बायको. ठीक आहे, आमचे बापू बसले एकटे. तुम्ही पाहिजा बरं गावात होम हवन करते दुर्गा देवीच्या समोर नवरात्राले, तर एकट्याला बसू देते का, म्हणजा बरं मी एकटाच बसतो, बसू देते का, पाहिजा. अबे आपल्याला हिंदू धर्म जेव्हा सांगते तर स्वतः धर्माचं पालन करते का, हे पहा. आई वारली तर केलं होतं का मुंज, आपल्याला सांगते ना टकल्याचे केस काढायचे बाप मेल्यावर माय मेल्यावर, मग त्याने केलं होतं का, पहा. ठीक आहे, आता पहा एकटेच बसले आहे. हिंदू धर्माच्या रीतीरिवाजानुसार दोघं पाहिजे, नाही तर ते कामच पावन नाही राहत. ठीक आहे, ते कर ते केलेलं कार्य पावनच नाही राहत, आणि हे एकटेच बसून राहिले ना, आताही स्वतःच्या हातात पूजा करणार आहे. ठीक आहे, आता ते इथं राह ते अटल सेतूचं उद्घाटन करायला एकटेच फोटो काढून राहिले बाबा, मला काही समजलंच नाही च्या मुळे मी एकटंच धुंदाऱ्यासारखं एकटंच रोडवर चाललं मागू कुणीच नाही. ठीक आहे, म्हणजे काय तिथं मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री त्याच्यासोबत तर काढा गराड्यात, आपणच पुढं पुढं एवढं फोटोजेनिक माणूस म्या बी नाही पाहिलं बा आजभर, जे तेजस विमानात गेले त्या ढगानेच हात दाखवे, मग आम्ही ढगात का लोक होते का होते का का म्हणा आता का काय सालं म्हणजे बोलायला शब्द नाही आहे. ठीक आहे, आता हे पहा मंदिराचं काम अपूर्णच आहे, अपूर्ण मंदिरात. ठीक आहे, आता अविमुक्तेश्वर म्हणते का आम्ही मूर्तीची पूजा नाही करत. ठीक आहे, आता मूर्त्या विकायला जायचे लोक त्याला हळदी कुंकुलाते पाहिलं का तुम्ही, नाही. मंदिरात मूर्ती बसवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा केली जाते, नावच आहे प्राण प्रतिष्ठा, रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा. पहिले मंदिर मूर्त पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कळस चढवल्या जाते. काही लोक कॉपरचे म्हणजे तांब्याचे कळस बसवतात, काही लोक सोन्याचे कळस बसवतात. ठीक आहे, तर मंदिरावर कळस बसवल्या जाते आणि जर कळस बसवल्या जात असल तर ते कळस जे आहे तर ते कळस कळस म्हणजे शेवट, कधीच घरातल्या मंदिरावर कळस नाही राहत. तुम्ही पाहिजा काउन तर कळसाचा अर्थ होते शेवट आणि कळस म्हणजे शेवट, म्हणून घराच्या वरतं मंदिरावर स्लॅप असते म्हणून आतमधल्या आपल्या मंदिराला कळस नसते आणि कळसानं मंदिर परिपूर्ण होते आणि कळस बसल्याच्या नंतरच मग मंदिरात मूर्त बसून प्राण प्रतिष्ठा केली जाते. तर ह्या मंदिराचा कळसच पूर्ण नाही झाला अजून. ठीक आहे, तर मंदिरात प्राण प्रतिष्ठा कशी होईल म्हणून हे सगळे साधू संत विरोध करून राहिले का मंदिर पहिले पूर्ण होऊन द्या. तर बापू काही ऐकायला तयार नाही आहे, मग त्याच्यानंतर राम मंदिर उद्घाटनाला हिंदू ठीक आहे हिंदू धर्माच्या सर्वोच्च धार्मिक पदावर असणाऱ्या शंकराचार्याचा विरोध आहे. त्याच्यात पश्चिम पीठाचे आहे सदानंद सरस्वती, आता पश्चिम पीठाचे हे सदानंद सरस्वती जी आहे. त्याच्यानंतर उत्तर पीठाचे आहे ठीक आहे अविमुक्तेश्वर, ह्या माणसावर ठीक आहे तुम्ही काँग्रेसकडून बोलत आहे म्हणजे आता हे कवापासून काँग्रेसकडून झालेले बघा.
ठीक आहे. अरे हे धर्माचं रक्षण करते, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हिंदू धर्माच्या धार्मिक ग्रंथात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. पण ह्या लोकायले आता बदनाम करणं चालू आहे, मीडिया गिड्या बॉम्ब, पण ह्याचे व्हिडिओ कोणी कोणी दाखवायला तयार नाही. काऊन? ते हे विरोधात चालले म्हणून. त्याच्यानंतर ठीक आहे, पूर्वपीठाचे निश्चलाचंद सरस्वती आहे. तर आता हे जे आहे हे पूर्वपीठाचे अध्यक्ष आहे, यायने सुद्धा विरोध केला का हम क्या वहा घंटी बजाने जाएंगे क्या बोलते. ठीक आहे, वो पूजा करेंगा खुद तो हम घंटी बजाने के जाएंगा असं याचं वक्तव्य आहे. पण त्याच्यानंतर दक्षिण पीठाचे आहे भारती कृष्णाजी. ठीक आहे, ह्या चारही चार कोणत्यावरचे चार धर्मपीठ जे आहे हिंदूचे त्याच्या शंकराचार्यानं जे मोठे संत आहे त्यांनाच विरोध केला. आणि आपल्याला म्हणते घरी दिवे लावा, अमको करा, दिवाळी साजरी करा, रामाचं मंदिर व्हायला पाहिजे आमची कळकळीची विनंती आहे आणि आस्था आहे या प्रत्येक भारतीय हिंदूची आस्था आहे का रामाचं मंदिर तिथं व्हायला पाहिजे. मी म्हणतो व्हायला पाहिजे, पण एवढा विरोध असताना तुम्ही 22 तारीख काऊन निवडली हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मंदिर पूर्ण झालं नसताना तुम्ही एवढा उपविभाग कायच्यासाठी, तर येणाऱ्या निवडणुकीत रामाचा वापर आतापर्यंत केला नाही करता आला पाहिजे याच्यासाठीच तुम्हाला रामाचं मंदिर एवढ्या घाई गडबडीत. आणि आता काही परिस्थिती नाही का, कोणाचा विरोध नाही, सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय आहे, त्याच्यामुळे हे सगळं करता येते. तुम्ही सांगतो आता एवढं, आता हे जर बोललो का नाही तर लोक म्हणजे शिवाधीन हिंदू विरोधी आहे अमकाय ढमकाय. पण पूर्ण व्हिडिओ पहिले पहा हे काय, कोणीही या व्हिडिओचे अर्धे कट टाकले तर मी त्याच्यावर पोलीस कारवाई करीन. पहिले बंदा व्हिडिओ पहा आणि मग ठीक आहे मला काय ते म्हणा. त्याच्यानंतर आता याड येऊन राहिल्या फेसबुकवर. ठीक आहे, अयोध्ये का राम मंदिर का प्रसाद, अक्षिता आले अयोध्याहून. अरे मंदिरच पूर्ण नाही झालं तर अक्षिता कुठून येईन बे. तुम्ही ह्या तर विचार करा, हे दिलंय हे वापरा ना, देवान दिलंय ना हे बुद्धी विचार करायले. मंदिर पूर्ण नाही झालं तर रामाच्या मंदिराच्या अक्षिता कशा येईन बे. तुम्हाने चिवत्यात काढून राहिले हे बीजेपीतले लोक. ठीक आहे, कारण तुमची आस्था आहे. ठीक आहे, मग हे लोक घरी पूजा आणून देईन, चिट्टी फाडल राम मंदिर ट्रस्टच्या नावानं, ते पैसे तिथं जाते का नाही जाते हे बी माहीत नाही. आता याड येऊन राहिल्या का अयोध्ये का प्रसाद, इथंच वर्धेत अयोध्ये का प्रसाद, इथंच प्रसाद घेते, पेटीत पाक करते, खोक्याला रामाचं कॉम्प्लेट लावला आहे वरतून, अयोध्ये का प्रसाद म्हणून तुम्हाला देते. सगळ्या धंदा धंदा केलाय, कुठून अयोध्येन प्रसाद येईन बी इथं वर्धेत बे. त्या ह्यापसोर जा म्हणते पैसे पेड करा 150 रुपयात अयोध्येचा प्रसाद. अभे तो बिझनेस टाकलाय पोट्ट्यानं 22 तारखेपर्यंत आणि बॉम्ब ट्रेंडिंगवर चालू आहे. ठीक आहे, अक्षदाचे पाकिटं येऊन राहिले. ठीक आहे, तर त्या अक्षदा घरीच हळदी कुंकू लावून पाकिटात भरून विकून राहिले का हे तुम्हाला का माहीत. मंदिरच पूर्ण नाही झालं तर अक्षदा कुठून येईन, कोण भरल्या, पण त्या अयोध्येहून आल्या त्याचं प्रूफ का आहे का नाही. हे तुम्हाला केलेली बुद्धी आहे हे वापरा असं माझं म्हणणं आहे. तर आपल्या आस्थेचा विषय आहे. ठीक आहे, म्हणून मंदिर आस्थेचा विषय असल्यामुळे थोडीशी बुद्धी, कारण हे ह्या बीजेपीचा राजकीय आकडा रामाने करून टाकला म्हणून यायचा प्रचंड विरोध आहे. आणि ह्या विरोध असाच समोर ठीक आहे चालू राहील. त्याच्यानंतर हे पहा, राम मंदिरासाठी जे जागा होती, जे बाजूची जागा विकत घ्यायची होती ते सरकारनं घेऊन दिली, त्याच्यात भ्रष्टाचार. रामालाही सोडलं नाही, रामालाही सोडलं नाही. हे पहा, हे प्रॉपर्टीचे कागदपत्र आहे, प्रॉपर्टीचे कागदपत्र आहे. हा, ह्या प्रॉपर्टीचे कागदपत्र पहा, हे सगळे अन राम मंदिर ट्रस्टले ठीक आहे रामनाथ कोविंद यांनी 5 लाख रुपये दिले. आणि आता राष्ट्रपती पदावर आहे, ठीक आहे, त्याने बोलावलं नाही. आता मंदिर घोटाळा झाला, मंदिर घोटाळा किती रुपयाचा झाला हे पहा. संजय सिंग आम आदमी पार्टीच्या लोक आम आदमीचे खासदार आहे, हे म्हणते श्री राम जन्मभूमी न्यास में घोटाला, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम के नाम पर जमीन खरीदी पर भारी घोटाला, 2 करोड की जमीन चंपत राय ने ठीक आहे 5 मिनिट बाद 18 करोड ने लेली. हे पहा ठीक आहे, हे पहा इथं का म्हणते. ठीक आहे, राम मंदिराची जागा 2 करोडची जागा 5 मिनिटाच्या फरकानं विक्री मारली. पहिले घेतली 2 करोडची आणि लगेच पलटवली 18.5 करोड मध्ये. ठीक आहे, हे ट्विट आहे, ट्विट संजय सिंग आम आदमी पार्टी. म्हणजे रामाले सोडलं नाही तुम्ही खायच्या बाबतीत, म्हणजे देवाचा बी वापर झाला, पैसे खाण्यात ठेवून राहिले म्हणजे तुम्ही का. आणि आपल्याला सांगते रामाचं मंदिर झालं पाहिजे, रामाला सोडलं नाही, रामाची जागा घेताना 18 करोड रुपयाचा घोटाळा, 2 करोडची जागा 18 करोडली घेतली. हे त्याचे सगळे कागदपत्र आहे, ते बबलू पाठक करून घेतली प्रॉपर्टीचे. हे पहा, हे ते लोक ह्या जागा ठीक आहे पहा, राम मंदिर केले जमीन खरीदार के चार किरदार,
हे बबलू पाठक याच्यापासून घेतली सुनील सुलतान अन्सारीनं, ठीक आहे, सुलतान अन्सारीनं चंपतराय, ठीक आहे, हे जे महासचिव आहे याच्या नावानं पलटवली, 2 करोडची जमीन 18 करोडली, तर हे सगळे त्या कागद प्रॉपर्टीचे कागदपत्र ह्या रकमा इथं दिले आहे सगळ्या रश्मा, आणि खाली तर चंपतराय यायची सही बी आहे. हे पहा, हे कागद पहा, हे ऑन रेकॉर्ड, हे विक्रीचे कागद आहे मी आणले, ठीक आहे, चंपतराय, ठीक आहे, जे कमिटी आहे राम मंदिर न्यास कमिटी मंदिर बनवायची त्याचे सचिव आहे हे, ठीक आहे, आणि ही विक्री पहा, दोन्ही विक्रीचे कागद आहे. असं आहे बघू, तर प्रत्येक भारतीय माणसाला वाटते का मंदिर झालं पाहिजे, कोणाला असं वाटत नाही. पण मंदिर जर रामाचा वापर आणि आमच्या धर्माचा वापर जर तुम्ही राजकारणासाठी करत असाल आणि त्याचा वापर राजकारणात करून येणाऱ्या 24 इलेक्शनमध्ये तुम्ही जर रामाचं मंदिर आम्ही बांधलं याचं श्रेय तुम्ही घेत असाल, ठीक आहे, ह्या सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय आहे, तुम्ही दिलेला नाही. सुप्रीम कोर्टानं आदेश दिला आहे का रामाचं मंदिर त्या जागी झालं पाहिजे, याच्यासाठी 3 महिन्याच्या आत तुम्ही कमिटी स्थापन करा आणि ती कमिटी तिथं राम मंदिर बनवा. त्याच्यामुळे ती कमिटी बीजेपीनं तयार केली असं नाही, ती कमिटी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं तयार झालेली आहे. त्याच्यामुळे याच्यात बीजेपी स्वतःचा फायदा, ठीक आहे, करासाठी पुढं पुढं करून राहिली. आणि आमचा बापू एकाच पायावर तयार आहे, ठीक आहे, पत्नीला सोबत न वागवता. आणि हिंदू धर्माच्या रीतिरिवाजानुसार यज्ञात बायको आणि नवरा बसावं लागते, नाही तर ते काम पावन नसते. तर आमचे बापू एकटेच बसतात, मग ते मंदिर पावन कसं राहील, आहे का नाही, हे आपल्यालाच आपला धर्म सांगते. याचा सार्वत्रिक विचार करा. आणि हिंदू धर्माच्या लोकांनी काहून याला विरोध केला, ठीक आहे, आणि काहून अजूनही विरोध करत आहे, तर ज्याने विरोध केला त्याला हे आमंत्रण बी द्यायला तयार नाही. आणि जे मंदिर पाडायला लोक होते त्यालाही आमंत्रण नाही. काल एका जळगावच्या खानदेशातल्या माणसाचा जो मंदिर पाडायच्या वेळेस तिथं होता तो म्हणते का मलाच आमंत्रण नाही. पण असो, आता 22 तारखेला उद्घाटन होत आहे, पण मंदिर काही पूर्ण झालेलं नाही. आता पाहू उद्घाटन कसं होते. पण अयोध्येचा विकास झाला, लोकांचे घरं पाडून झाले, गोरगरिबाईले बेघर करून झाला, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असाल, ठीक आहे, लोकांना बेघर करून टाकलं अक्षरशः, हा बुलडोजर चालवलं त्याच्या घरात, लोक रडून राहिले होते, ठीक आहे. अशा पद्धतीनं रामाचं उद्घाटन, रामाच्या मंदिराचं उद्घाटन होणार आहे. पण रामराज्य कवा येईन हा प्रश्न आहे. आमच्या देशातल्या पोरी, ठीक आहे, न्यायासाठी अन्याय झाला का आमच्या, ठीक आहे, कुस्ती महासंघाचा अध्यक्ष आमच्यावर बलात्कार करते, तुम्ही FIR गुन्हा दाखल करा. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायला तयार नाही. त्याच्यानंतर, ठीक आहे, मणिपूरमध्ये स्त्रियांवर बलात्कार होते तर आमचा पंतप्रधान जाऊन पाहायला तयार नाही, ठीक आहे. शेतकरी 1 वर्ष आंदोलन करते तर त्याच्यावर पाण्याचे फवारे, त्याच्या रस्त्यात असे, ठीक आहे, अनुकुचीदार सयाकी आडव्या करते, त्याला मारझोड करते, ठीक आहे. आमच्या शेतकऱ्याला 1 वर्ष रस्त्यावर बसा लागलं. DAP भागा गगनाले भाव चालले, ठीक आहे, महागाई वाढून गेली, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, सिलेंडरचे भाव वाढले, ठीक आहे. आम्हाला हे स्वस्त पाहिजे, आमचे साधे साधे प्रश्न आहे. अरे काय, प्रत्येकाला न्याय पाहिजे, अन्याय कोणावर झाला नाही पाहिजे, असं रामराज्य आमच्या देशात यावं. हीच येणाऱ्या 22 जानेवारीला रामाच्या मंदिराच्या उद्घाटनाप्रसंगी मी प्रभू रामचंद्राने, ठीक आहे, प्रार्थना करतो की आमच्या देशातल्या सरकारले सत्सद्बुद्धी दे आणि येणारा काय त्याच्या हातून चांगलं कार्य घडू दे. सबको संमती दे भगवान, ठीक आहे, सगळ्या राजकारण्याला सद्बुद्धी दे आणि या देशातल्या लोकांचं कल्याणाचं, हिताचं आणि त्याच्या बाजूचं निर्णय घेण्याचं, ठीक आहे, त्या सरकारले थोडी तरी बुद्धी दे. एवढीच प्रार्थना मी प्रभू रामचंद्रासमोर करतो आणि थांबतो. जय श्रीराम, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट्समध्ये सांगा. बाकी तुम्हाला वाटला तर शेअर करा आणि लोकांपर्यंत पोचवा. धन्यवाद.